आजच्या वेबिनार मध्ये आपलं सर्वांच स्थान लिविंग सुरुवात करून तर आजच्या वेबिनारला सुरुवात करण्यावर मी सर आपली परवानगी घेऊन काही गोष्टी मी या ठिकाणी बोलू इच्छितो आजच्या या वेबिनारसाठी बहुसंख्य मेंबर जॉईन झालेले आहेत जे आयुर्वेदिक मेडिक लाईनला आहेत संतोष प्रॉब्लेम आहे टेक्निकल प्रॉब्लेम आहे का बहुतेक बाहेर पडले ते Oh. हा ओके आयुर्वेदिक मेडिलाईनच्या या प्लॅटफॉर्मसाठी आज काही नवीन मेंबर आहेत मी में त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की आयुर्वेदिक मेडिलाइन हे प्लॅटफॉर्म नेमकं काय आहे बहुसंख्य आज काही नवीन मेंबर्स या ठिकाणी त्यांच्या माहितीसाठी मी सांगतोय आयुर्वेदिक मेडिलाइन गेले पाच वर्ष झालं जनरल प्रॅक्टिसनर्स साठी अकॅडमिक फोरम चालवते जे मुळातच एक पाच सात मेंबरचा सा मिळून जो एक ग्रुप झाला होता डिस्कशन ग्रुप त्यातून संख्या वाढत गेली आणि आज हजारोच्या संख्येने या प्लॅटफॉर्मला जॉईन आहेत मुख्यत्वे जनरल प्रॅक्टिसमध्ये येणारे आपले जे काही प्रॉब्लेम्स असतात डे टू डे प्रॅक्टिसमध्ये तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना काही बेसिक कन्सेप्ट असतात आणि ते आपण माहिती घेऊ शकत नाही किंवा माहिती आपल्याला मिळत नाही तर असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काही टॉपिक्स आपण मोड्यूल तयार केले आणि जे जनरल प्रॅक्टिस उपयुक्त आहेत ते लेक्चर्सद्वारे आपण चालवायला सुरू केले सुरुवातीच्या काळामध्ये जसं की कणकवली सांगली सातारा सांगली कन गडिंगलज आजरा कोल्हापूर ह्या भागामधून आम्ही सेमिनार घेत होतो पण कालांतराने ह्याचं स्वरूप वाढत गेलं त्या त्या सिटीमध्ये आमचे इव्हेंट्स होत होते पण कोविडनंतर जसा ऑफलाईन लेक्चर्स बंद झाले आणि वेबिनार सुरुवात झाली तसं ह्याचं प्रमाण खूप वाढलं आणि ह्याला कनेक्टिव्हिटी खूप मिळाली गेले दीड वर्ष पूर्वी दीड वर्षाच्या पूर्वी आम्ही काही वेब सेमिनार घेतले जसे की एसीजी इंटरप्रिटेशन सीबीसी इंटरप्रिटेशन हायपर टेन्शन मॅनेजमेंट डायबिटीज मॅनेजमेंट इवन इमर्जन्सीज कशा पद्धतीने आपण जीपी हॅ हँडल करू शकतो ह्या संदर्भात आम्ही सेमिनार घेत होतो पण कोविड जसं आला तसं कोविडच्या बाबतीत जनरल प्रॅक्टिशनरच्यामध्ये अवेअरनेस खूप कमी होता इवन सर्वच वैद्यकीय क्षेत्रांमध्ये कोविड बद्दलचे आ, एक खूप भीती होती आणि ते कशा पद्धतीने टॅकल हे माहीत नव्हते अशा वेळेला डॉक्टर पद्मनाभ केसकर सर आणि आम्ही मिळून जनरल प्रॅक्टिशनर्ससाठी एक वेबिनार सिरीज सुरू केली एक कॅम्पेन सुरू केलं त्याचं नाव होतं मी फॅमिली डॉक्टर एक हात विश्वासाचा तर मी फॅमिली डॉक्टर एक कन्सेप्ट घेऊन आपल्या फॅमिली पेशंटसाठी कोविड काळामध्ये आपण कशा पद्धतीनं त्यांना समुपदेशन करू शकतो त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो किंवा योग्य वेळे योग्य ट्रीटमेंटसाठी त्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीने करू शकतो आणि एक जनरल प्रॅक्टिशनर म्हणून आपली एक नैतिक जबाबदारी काय आहे हे आम्ही प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये बहुसंख्येने सहभागी लोक झाले आणि जनरल प्रॅक्टिशनरना खरोखर त्याचा अतिशय चांगला फायदा झाला आणि आपल्या पेशंटचे शारीरिक आर्थिक मानसिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीनं खूप त्याचा उपयोग झाला आणि बऱ्याच लोकांच्याकडून आम्हाला प्रतिक्रिया आले की ह्या कॅम्पेन मार्फत जसं केसकर सरांनी आणि त्याचबरोबर काही कार्डिओलॉजिस्ट होते फिजिशियन होते किंवा पेडियाट्रिशियन होते त्यांनीही मार्गदर्शन केलं ह्याच्यामुळं जीपी मध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो आणि लोकांना त्याचा फायदा देऊ शकलो तर आम्हाला खूप समाधान वाटलं आणि ह्या जीपीने केलेलं काम ह्याचे पोच म्हणून आम्ही त्यांना एक सन्मानपत्रही देऊ केलेलं आहे त्यांना ते मिळालेलं आहे आणि खरोखर कौतुक करण्यासारखं होतं की जीपीने फार मोठे दुसऱ्या वेवमध्ये तरी जीपीने खूप चांगल्या पद्धतीने काम केलं जे आयुर्वेदिक मिडल लाईनला कनेक्टेड होते अशा लोकांनी तरी पण त्यानंतर सातत्याने आमचं काम चालू होतं आणखीन एक सध्या एक वेबिनार सिरीज चालू आहे ज्याच्या शेवट एक दोन लेक्चर्स फक्त राहिलेले आहेत की इमर्जन्सी मॅनेजमेंट इन जीपी जीपी मध्ये येणाऱ्या इमर्जन्सीज जसे अगदी अनाफ्लेक्सी शॉक असेल ड्रग रिॲक्शन असतील किंवा कोणते ॲक्सिडेंटल इमर्जन्सी असेल किंवा अनिमल बाईट्स असतील हे कशा पद्धतीने आपण कार्डक इमर्जन्सी कशा पद्धतीने हाताळू शकतो आणि आपण किती कॉन्फिडेंटली काम करू शकतो एक चांगला कॉन्फिडन्स देण्याचं चा काम केसकर सरांनी ह्या वेबिनारमध्ये केलं ह्याला जॉईन असणारे खूप डॉक्टर समाधानी आहेत आणि त्यांची इच्छा आहे की पुन्हा पुन्हा अशा पद्धतीचे वेबिनार्स हे चालू राहावेत तर निश्चितपणे आम्ही त्या पद्धतीने काम करत आहोत भविष्यामध्ये आणखीन चांगले टॉपिक्स आपल्यासाठी आपण घेऊन येणार आहोत जसे की एसीज इंटरप्रिटेशन असेल डायबिटीस मॅनेजमेंट असेल किंवा आणखीन बऱ्याच इमर्जन्सीज आहेत त्याही पुन्हा पुन्हा आपण घेऊ किंवा सी ओ पी डी असतील अगदी छोटे छोटे आपल्याला टॉपिक वाटतील पण त्या बाबतीत आपण इतरांना विचारायला संकोच करतो पण तो संकोच मनातील काढून टाकून आम्हाला जसे प्रश्न येत आहेत तर खरोखर साधे साधे प्रश्न असतात पण आपण कुणाला कसं विचारू हा प्रश्न पडत असतो पण ते निसंकषपणे विचारण्यासाठी म्हणून आम्ही हा प्लॅटफॉर्म तयार केला आणि चांगल्या पद्धतीनं हे काम चालू आहे जे काही नवीन मेंबर्स आहेत आजच्या या वेबिनारसाठी ओम लिव्हिंग विथ मायक्रॉन तर ह्या वेबिनारसाठी जॉईन असणारे जे नवीन मेंबर आहेत त्यांच्याकडून ह्या प्लॅटफॉर्मची अपेक्षा हीच आहे की त्यांनी सुद्धा मायक्रॉनच्या बाबतीत समजून घ्यावं आणि आपल्या रुग्णांना शक्यतोपर्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करावं ट्रीटमेंट करावी आणि काही मर्यादा समजून घेऊन ट्रीटमेंट करावीत आणि आपल्याकडून एक विधायक काम करावं एक नैतिक जबाबदारी एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम करावं अशा लोकांना सुद्धा आम्ही ते सन्मानपत्र देऊ त्यांनी आम्हाला जर त्यांचा व्हॉट्सअप नंबर नेम ॲड्रेस आम्हाला पाठवलं तर आम्ही त्यांना हे ते सन्मानपत्र देऊ त्याचबरोबर नवीन येणाऱ्या इव्हेंट्समध्ये ज्यांना सहभागी व्हायचं आहे ते आपणाला नेम आपला नेम ऍड्रेस आम्हाला सेंड करू शकतात आम्ही त्यांना मेसेजेस देत जाऊ आपल्याबरोबर डॉक्टर पद्मनाभ केसकर सर अतिशय हाडाचे शिक्षक म्हणजे अनेक उपाध्या लोकांनी दिल्या म्हणजे आधी दोन आठवडे म्हणजे एक महिना झाला म्हणजे प्रत्येक लेक्चरला ज्या काही प्रतिक्रिया डॉक्टरांच्या कडून येतात तर त्यांना नेमकं डॉक्टर म्हणायचं वैद्य म्हणायचं धन्वंतरी म्हणायचं देव म्हणायचं काय म्हणायचा हा प्रश्न पडावा इतक्या पद्धतीनं त्यांचं अतिशय छान प्रेझेंटेशन आहे अगदी हृदयाला भिडणार आहे आणि समजणार आहे हे महत्वाचं अगदी नॉलेज असतं पण नॉलेज देणारे म्हणजे नॉलेज असणारे भरपूर आहेत पण ते प्रेझेंट करणारे खूप कमी आहेत आणि त्यांचं प्रेझेंटेशन अतिशय उत्कृष्ट आहे त्याचा आपल्याला सगळ्यांना लाभ होतोय मी आता फार वेळ न घेता जॉईनिंग खूप झालेलं आहे लोकांचा अभो म्हणजे पावणे चारशे पेक्षाही जास्त दिसत आहेत तर आ, फार वेळ न घेता मी थोडक्यात माहिती या ठिकाणी मी सांगितलेलीच आहे आणखीन काही माहिती हवीश असेल तर मी शेवटी मी तुम्हाला नंबर देतो आहे आमचा प्लॅटफॉर्मचा त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तर सर मी आपल्याला विनंती करतो की आजच्या या ओमिक्रॉन संदर्भात असणाऱ्या वेबिनारला आपण सुरुवात करावी प्लीज सर धन्यवाद मोहिते सर एव्ही ची संपूर्ण टीम टेक्निकल सपोर्ट संतोष आणि नेहमी असणारे पार्टिसिपंट्स बरोबर आज बरेचसे नवीन पार्टिसिपंट आहेत आजचा आपला सेशन घेण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की लोकांच्या मनामध्ये बऱ्याच शंका आहेत ओमिक्रॉन बद्दल कारण मागच्या पहिल्या दरम्यान परिस्थिती वेगळी होती दुसऱ्या लाटेदरम्यान परिस्थिती बदलली लाट आणि आता ही तिसरी लाट आलेलीच आहे आता हे कन्फर्म झालेले की ही लाट आपल्याकडं आलेली आहे तिसरी लाट कारण जवळपास गेल्या चोवीस तासात आपल्याकडे तीन लाख केसेस थ्री लाख केसेस आपल्याकडं नवीन चोवीस तासामध्ये देशामध्ये रिपोर्ट झाले आहेत महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास चाळीस हजाराच्या वरती चोवीस तासातल्या केसेस आहेत पुण्याचा विचार केला तर दहा हजारापेक्षा जास्ती केसेस चोवीस तासांमधल्या आपल्याकडं फाइंड आउट झालेले खरं तर मी हे म्हणेन की दिस इज अ टिप ऑफ आईसबर्ग की आपण ह्या मोठे मोठे आकडे ऐकतोय कि अरे तीन लाख किंवा चाळीस हजार दहा हजार चोवीस तासांमध्ये तर हे म्हणेन की मी एक छोटस टोक आहे खर तर कारण आपण सगळेजण काम करतोय आज जॉईन झालेले जेवढे सगळे आता चारशेच्या आसपास लोक आहेत हे चारशे सगळे प्रॅक्टिसिंग डॉक्टर आणि प्रत्येकाला माहितीये की रोजच्या त्यांच्याकडे येणाऱ्या केसेस किती आहेत कोणाकडे पन्नास असतील कोणाकडे वीस असतील कोणाकडे शंभर असतील प्रत्येक कोणाकडे दीडशे असतील अकॉर्डिंग टू देअर सिनियरिटी अँड द प्रॅक्टिसिंग uh, एक्सपिरियन्स प्रत्येकाला माहितीये की आज माझ्याकडं शंभर केसेस समजा आल्या सिम्टोमॅटिक आहेत की आपल्याला कळतंय की अरे या माणसाला ताप सर्दी खोकला आहे आणि सध्याचा जो नियम सांगतोय की इच अँड एव्हरी फिवर कप अँड कोल्ड इज अ कोविड अनलेस प्रू अदरवाइज जर का तुमच्याकडे निश्चिती झाली नाहीच इतरची गोष्ट ठीक आहे अदरवाईज यु हव टू ट्रीट इट एज अ कोविड असा आपल्याला एक नियम सध्याचा सांगतोय इतका हा डॉमिनंट व्हायरस आहे सध्या कोविडचा त्यामुळे आपण प्रत्येक शंभर पेशंटना म्हणतो की ठीक आहे मी तुला औषध देतो आता पण तू तपासणी करून घे प्रत्य तर प्रत्येकाने एक प्रामाणिकपणे उत्तर द्यावं की त्यांनी शंभर लोकांना सांगितलं तर त्याच्यामधले किती लोक जाऊन टेस्ट करतात तपासणी करतात हार्डली मी म्हणेन दहा लोक सुद्धा जात नाहीत टेस्ट करायला याच्यामधले काही लोक असे असतात की जे सेल्फ टेस्टिंग करतात घरी टेस्ट करतात आणि त्याच्यामुळे त्याच रिपोर्टिंग कुठंच होत नाही तो तर अजून फार मोठा वेगळा विषय म्हणजे तीन लाख तीन लाख टेस्ट किट केवळ मुंबईमध्ये खपलेले आहेत okay, ओके सेल झालेला आहे ज्याची विक्री झाली आहे ज्याला पण अँटीजेन टेस्ट किट जे मेडिकल स्टोर वेळ मिळत आहे आणि त्या तीन लाखापैकी एक लाखाची सुद्धा त्या ठिकाणी रिपोर्टिंग आय सी एम आर कड झालेलं नाहीये गव्हर्नमेंट कडे झालेलं नाहीये की त्याचा काय झालेलं आहे पॉझिटिव्ह आलाय आहे निगेटिव्ह आलाय आहे त्याच्यामुळे अंडर रिपोर्टिंग हे खूप मोठ्या प्रमाणावरती म्हणजे तुम्हाला जी संख्या जी दिस दिसती ऑफिशियल त्याला कमीत कमी मी तर म्हणेन की कमीत कमी दहा ते वीसनी गुणावं मल्टिप्लाय करावं तेव्हा तुम्हाला खरी संख्या मिळेल म्हणजे जेव्हा मी आता म्हणतोय की तीन लाख भारतामध्ये चोवीस तासामध्ये जी संख्या मिळते तर त्याला मल्टिप्लाय जर का तुम्ही ने केला तर ती फिगर येते ती तीस लाख थर्टी लॅख ओके तीस लाख दिवसाला केसेस येत आहेत आणि आपल्याला स्वतःलाच माहितीये की ती खरी आहे कि जर्का, जर्का की माझ्याकडचे जर का मी जर का एक शीतावरून भाताची परीक्षा असा जर का विषय घेतला तर जर का माझ्याकडे येणारे वन टेन्थ पेशंट सुद्धा टेस्ट करत नाही सिमटमॅटिक असून तर हीच परिस्थिती सर्वसामान्य संपूर्ण भारतामध्ये कदाचित ही परिस्थिती जास्तीत तीव्र प्रमाणामध्ये इतर ठिकाणी असेल कारण आपल्या पुणे मुंबई सारख्या ठिकाणी किंवा तुम सातारा सांगली कोल्हापूर सारख्या ठिकाणी टेस्टिंगची सुविधा आहे पण ज्या ठिकाणी रुरल एरियाज आहेत ओके okay, ग्रामीण भाग आहेत की जिथे लोकांना इच्छा असून सुद्धा टेस्ट करण्याची संधी मिळत नाही म्हणजे असा हा आकडा खरोखरचा काढला तर हा आकडा खरोखर भयावह आकडा आहे म्हणजे आपण एखादं बघितलं ना आपण सुनामीच्या काळात दोन हजार चारला व्हिडिओ बघितले होते की असे किनाऱ्यावरती उभे राहत असताना अशी लांबनं एक लाट येताना दिसती जवळ 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 येते आणि जेव्हा ती समोर येते ती अशी मोठीच्या मोठी एका भिंतीसारखी समोर येऊन उभी राहते तसं आपल्याला एक साधारणतः तीन आठवड्यापूर्वी असंच सारखं येत होतं की अरे युएस मध्ये इतके आले मध्ये इतके आलेत आले, युरोपमध्ये इतके आलेत तुम्ही काय असं फार मोठं पुण्य केलेलं नाहीये की तुमच्याकडे भारतामध्ये येणार नाही लाट आणि आपण असं भ्रमत होतो अरे तिकडं आहे आपल्याकडं कुठं आहे आणि हा हा म्हणता एक महिन्याभरापूर्वी आपण आरामात ओपीडी मध्ये बसलेलो होतो आणि अचानक संख्या इतक्या ड्रास्टिकली वाढायला सुरुवात झाली की आपल्याला सध्या श्वास घ्यायला अवसर मिळत नाही ओपीडी मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे पेशंट आलेले आहेत आणि अशा वेळेला आपली जबाबदारी ही खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे फॅमिली फिजिशियन जनरल प्रॅक्टिशनर मी कधीच जीपी ना जीपी असं म्हणत नाही माझा एक माझ्या लेक्चर जे लोक अटेंड करतात त्यांनी माझं बघितलं असेल माझ्या पोस्ट मध्ये बघितलं असेल मी कधीच जीपी ना जीपी म्हणत नाही मी त्यांना फॅमिली फिजिशियन म्हणतो हे एका कुटुंबाचे रक्षण करते असतात त्यांच्याकडे येणारे जी कुटुंब आहेत ही अनेक पिढ्याना पिढ्या येणारे कुटुंब असतात की जी त्यांना बाइंड असतात की भले एखाद्याला कार्डिओलॉजिस्ट ऑप्शन दिला तरी तो जर का एनजिओप्लास्टिक करायची म्हटली तर तो म्हणेल जीपीला नाही तुम्हीच करून टाका म्हणून एवढा विश्वास असणारे हे फॅमिली फिजिशियन असतात ज्यांच्याकडे लोक विश्वास येत असतात जेव्हा ही लोक आपल्याकडे विश्वास येत तेव्हा त्या विश्वासाला तडा जाऊ नये हे आपलं महत्वाचं काम आहे काय बरोबर आहे काय चूक आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचा तुम्हाला त्या लोकांना एक कल्पना करून दिली पाहिजे आजाराच्या स्वरूपात आजाराच्या संदर्भामध्ये त्यांच्या मनामध्ये जी काही भीती आहे ती घालवली पाहिजे जर का आपले कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण आपल्या पेशंटचे कन्सेप्ट क्लिअर करू शकू आणि दी स्ट्रॅटेजीज आर टोटली चेंज्ड चेंज म्हणजे जे, जे आपण डेल्टाच्या वेळेला लेक्चर घेतले ते जर का आता लावले मोहिते सरांनी तर ते काहीच उपयोगाला होणार नाहीत कारण पूर्णपणे प्रोटोकॉल बदलले आहेत पूर्ण स्ट्रॅटेजी बदलली आहे कारण व्हायरसच बदललाय ओके केवळ माणसं बदलत नाहीत तर व्हायरस पण बदलतो हे आपल्याला या कोविडने दाखवून दिलंय तर हा व्हायरस पण आमूलाग्र बदललाय त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये जो एक साधारणतः तासा दीड तासच असेल त्याच्यामध्ये आपण ओमिक्रॉन थर्ड वेव्ह आणि तुमच्या मनातल्या शंका याला आपण त्या ठिकाणी उत्तर देणार आहोत एक छोटंसं प्रेझेंटेशन आहे मी मुद्दामुळे जास्त मोठं प्रेझेंटेशन केलेलं नाही कारण मग नंतर प्रश्नोत्तराला वेळ मिळत नाही आणि क्वेश्चन आणि मधन मोस्ट ऑफ आर क्लिअर असं मला स्वतःला वाटतं त्याच्यामुळे आपण एक छोटं प्रेझेंटेशन एक पंधरा मिनिटात वीस मिनिटात बघू आणि देन विल हॅव क्वेश्चन अन्सर की त्या ठिकाणी मोहिते सर कंडक्ट करतील आयदर यू कॅन पुट युअर क्वेश्चन ऑन चॅट बॉक्स किंवा तुम्ही रेज युअर हँड अँड तुमचं नाव घेतलं की तुम्ही अनम्यूट करा तुम्ही प्रश्न विचारा प्रश्न विचारून झाला की परत म्यूट करा म्हणजे एकाच वेळेला अनेक लोक बोलल्यामुळे जो केस होतो तो होणार नाही किंवा अल्टरनेटिव्हली तुम्ही चॅटबॉक्समध्ये पण प्रश्न टाका आणि आपण जेवढे काही प्रश्नोत्तर असेल त्याची उत्तरं देऊया लिव्हिंग विथ ओमिक्रॉन रोल ऑफ फॅमिली फिजिशियन आपण आता आज आपला केवळ आपल्या बाजूनी काय आहे आपला रोल काय आहे आपण कशा पद्धतीने हे थर्ड वेव आहे ही थोपवण्यामध्ये खारीचा वाटा उचलू शकतो याविषयी आज चर्चा करणारे आपल्याला uh, माहिती आहे की डिसेंबर uh, दोन हजार एकोणीसला या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली कोविडची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आपल्याकडं पहिली लाट आली दुसरी लाट आली आता तिसरी लाट आली या तिन्ही लाटांमधले जर का व्हायरस बघितले तर याचा पूर्णपणे बदल होत गेलेले आपल्याला दिसले पहिल्या लाटे दरम्यान आपल्याला वृद्ध व्यक्ती जास्तीत जास्त त्या ठिकाणी बाधित झालेल्या दिसल्या त्यांची मृत्यूची संख्या सुद्धा वृद्ध व्यक्तींमध्ये जास्त होती ते बदललं दुसऱ्या लाटेमध्ये दुसऱ्या लाटेने त्याला छेद दिला पहिल्या लाटेमध्ये असं होतं की अरे काय त्याच्यामध्ये फक्त वृद्ध व्यक्तींनी काळजी घेण्याची गरज आहे तरुण लोकांना काही होत नाही या पूर्णपणे तुझी एक स्टेटमेंट होतं त्याला दुसऱ्या लाटेने छेद दिला आणि मोठ्या प्रमाणावरती तरुण लोक केवळ बाधित झाले नाहीत तर बळी पण पडले आपल्या जवळचे आपण बघू शकतो आपले मित्र असतील आपले सहकारी असतील किंवा आपले जवळचे नातेवाईक असतील की जे कधी कोविड झाला नसता तर नक्की मेले नसते बऱ्याच लोकांचं असं असतं की अरे काय त्याच्यामध्ये त्याला हार्ट अटॅक आला त्याच्यात कोविड होता मग त्याच्यामुळे गेला पण असे कित्येक मला व्यक्ती माहितीयेत कित्येक माणसं माहितीयेत की ज्यांना कोविड झाला नसता ज्यांना कोविड झाला नसता तर ते नक्की अजून पुढे पन्नास वर्ष जगले असते असे अनेक लोक त्या ठिकाणी आपल्याला बळी पडताना दुसऱ्या लाटे दरम्यान दिसले आणि त्याच्या मागे केवळ आणि केवळ डेल्टा व्हायरस होता तर डेल्टा व्हायरस इतका घातक व्हायरस आतापर्यंत या पृथ्वीवरच्या जमातीने पाहिलेला नाही मनुष्य जमातीने पाहिला नाही असं म्हटलं तरी चालेल केवळ त्यांनी बळी वाढवले नाहीत केवळ त्यांनी आयसीयू ऍडमिशन वाढवले नाहीत केवळ त्यांनी व्हेंटिलेटरवरचे रुग्ण वाढवले नाहीत तर त्यांनी पोस्ट कोविड इलनेस मध्ये मायकोसिस नावाचा जो एक भयंकर जो प्रकार आपण सगळ्यांनी अनुभवला तर त्याला सुद्धा त्यांनी आपल्याला सामोरं जायला लावलं तर मायकोसिस असेल किंवा अनेक पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन असतील हार्ट फेल्युअर असतील अनेक प्रकारच्या क्वागिलोपॅथीस असतील कित्येक हार्ट अटॅक असतील हे केवळ हार्ट अटॅक या लेबल खाली रिचवले गेले पण त्याला मूळ कारण हे कोविड होतं मूळ कारण डेल्टा व्हायरस होतं कोविड इन्फेक्शन होतं पण त्यांना मृत्यूचं कारण त्या ठिकाणी मायोकार्डियल इन्फार्शन लिहिलं गेलं हार्ट फेल्युअर लिहिलं गेलं पण त्याच्या मागं मुख्य कारण त्याला काही काळापूर्वी काही महिन्यांपूर्वी काही दिवसांपूर्वी झालेला कोविड असं होतं आणि आता या ठिकाणी ओमिक्रॉन आलाय जो पहिल्यांदा अल्फा आला बिटा आला गॅमा आला डेल्टा आला आणि आता आला ओमिक्रॉन हा पाचवा आपल्याला म्हणता येईल की मेजर म्युटेशन म्हणता येईल अनेक छोटे छोटे म्युटेशन मध्ये होत गेले अनेक मोठमोठे व्हायरसमध्ये छोटे छोटे बदल होत गेले पण मेजर म्युटेशन आणि मेजर जे बदल झाले व्हायरसमध्ये ते अल्फा बीटा, गॅमा डेल्टा आणि आताचा ओमिक्रॉन हा बदल आता हे ब, बदल फक्त करोना विषाणू मध्ये झाले का कोविड मध्येच झाले का नाही हे बदल प्रत्येक विषाणू मध्ये होत राहतात मग तो इन्फ्लुएन्झाचा विषाणू असू दे तो एचआयचा असू दे एपेरेटिस बीचा असू दे कुठलाही विषाणू जो आहे हा स्वतःला बदलवत राहतो याचा मागचं कारण म्हणजे सर्वायवल फॉर द फिटेस्ट त्याला जिवंत राहायचंय त्याला या सृष्टीमध्ये राहायचंय तुम्ही तुम्ही म्हणजे आपण म्हणजे मनुष्य जमात या पृथ्वीवरती येण्याच्या आधीपासून व्हायरस हे या पृथ्वीवरती आहेत आणि हे आपण गेल्यानंतर आपली प्रजाती नष्ट झाल्यानंतर सुद्धा या पृथ्वीवरती राहणार आहेत आणि अतिशय असे हे चिवट प्रकारचे जे विषाणू आहेत हे स्वतःमध्ये बदल घडवत राहतात एक प्रकारचा लपंडाव खेळत राहतात आणि आपल्या शरीरामध्ये परत परत प्रवेश करण्यासाठी संधी शोधत हो राहतात आणि हे जे बदल त्याच्यामध्ये होतात मग ते अंतरबाह्य होतील केवळ बाह्य स्वरूपामध्ये होतील तर हे बदल जे होतात त्याला म्हणतात म्युटेशन याला म्हणतात म्युटेशन आणि हे होतच राहत याच्यामध्ये सध्या डब्ल्यू एच ने दोन प्रकारची वर्गवारी केली आहे या विशा कोविडच्या बाबतीमध्ये म्हणता येईल आपल्याला एक आहे व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट आणि एक आहे व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणजे काळजी करायला लावणारा तो कन्सर्न व्हेरियंट ऑफ कन्सन व्हेरियन्स ऑफ व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे उत्सुकता निर्माण करणारा की एखादा विषाणू आहे एखाद्या ठराविक देशामध्ये असेल मध्ये असेल मध्ये असेल की या ठिकाणी काही शास्त्रज्ञांना दिसतं की अरे याच्या विषाणू मध्ये बदल झालेला दिसतोय आणि त्याचा स्ट्रक्चर बदललंय याच्यामध्ये काही प्रमाणात म्युटेशन झालेले आहेत पण त्याच्यामुळे ओव्हरऑल ट्रीटमेंटमध्ये फरक पडला का ओव्हरऑल वरती फरक पडला का, का हा जास्ती हा घातक झाला का हा जास्त विषाणू ट्रान्समिसिबल झाला का एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाण्याची त्याची शक्ती वाढली का या विषाणूमुळे मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली का या विषाणूमुळे गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली का असे त्याच्यामध्ये काही प्रश्न उपस्थित केले जातात आणि मग त्याच्यानंतर व्हेरियंट ऑफ इंटरेस्टला व्हेरियंट ऑफ कन्सर्न मध्ये टाकायचं का नाही हे डब्ल्यू एच ठरवतं आणि कधी कधी तीन चार, -चार महिने पण लागतात डेल्टाला डेल्टा ला, जो आहे सेकंड मध्ये जो आला त्याला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट मधून ऑफ कन्सर्न मध्ये टाकायला चार महिने लागले जवळपास तीन ते चार महिने व्हेरियंट ऑफ कन्सर्न मध्ये टाकायला लागले कारण तो तेवढा त्या ते स्वरूपाचा त्या ठिकाणी घातक सुरुवातीच्या काळामध्ये दिसत नव्हता तेवढा इन्फेक्टिव्ह दिसत नव्हता पण त्यांनी नंतर जी काही दौड घेतली तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर हाकार माजला आणि याच्या मागचं कारण तेच आहे कदाचित तो व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून वेरियंट ऑफ कल्सर मध्ये लवकर टाकला गेला असता डेल्टा तर लवकर त्या प्रमाणामध्ये जगामध्ये जागरूकता निर्माण झाली असती डेल्टा विषयी आणि त्या ठिकाणी काही पावलं उचलली गेली असती पण ही चूक मात्र यावेळेला आपल्या डब्ल्यूएचओ केली नाही डब्ल्यूएचओ हा एक आता एक छोटासा याचा विषय झालाय थट्टेचा विषय झालाय अनेक गोष्टी आल्या की डब्ल्यू एच ओ आपल्या ग्रुप डब्ल्यूएचओ पेक्षा चांगलं काम करेल असं एक बरेच लोक लिहितात तर यावेळेला मात्र डब्ल्यू एच ओ ने चूक नाही केली तर हा जो ओमिक्रॉन नावाचा जो व्हेरियंट आहे कित्येक लोकांना काय वाटतंय बरं का मला बरेचदा पेशंट पण विचारतात तुम्हाला पण विचारतो अरे हे ओमिक्रॉनची भानगड काय ओमिक्रॉनची भानगड काय तर ते कोविड गेलं ना तर ओमिक्रॉन आलं का तर लोकांना काय वाटतं की कोविड वेगळं आणि ओमिक्रॉन वेगळं असं लोकांना वाटतंय तर हा कोविड ओमिक्रॉन आहे हे कोविडच एक नवीन पिल्लू आहे की ज्यांनी संपूर्ण स्वतःचं रूपडं बदललेलं आहे बाह्य रूप बदललेलं आहे जे विषाणू असतो तो, तो विषाणूची बाह्य रचना असती ही एखाद्या काटेरी बोंडासारखी असती आपण गवतामध्ये चालताना काटेरी बोंडा आपल्या कपड्याला चिकटतात बघा हे काटेरी बोंडासारखी बोंडा या विषाणूची रचना असती कोविडची सार सीओ म्हणतो आपण त्याला तर ही जी काटेरी बोंडाच्या वरचं जे काटेरी आवरण आहे ना याला म्हणतात स्पाईक प्रोटीन या काटेरी आवरणाला काय म्हणतात स्पाईक प्रोटीन आणि गाभा गाभा म्हणजे काय न्यूक्लियस त्या न्यूक्लियसला काय म्हणतात न्यूक्लिओ कॅप्सिड प्रोटीन न्यूक्लिओ कॅप्सिड प्रोटीन तर बदल होताना एकतर बाह्य आवरणात बदल होतील किंवा अंतर्गत बदल होतील ज्याला न्यूक्लियसमध्ये गाभ्यामध्ये बदल होतील पण आतापर्यंत जे काय बदल झाले दोन हजार एकोणीस डिसेंबर पासून आज दोन हजार बावीस जानेवारी जवळपास दोन वर्षामध्ये जे काही बदल झाले हे मुख्यतः बाह्य काटेरिया उरणात बदल झालेले आहेत ज्याला आपण स्पाइक प्रोटीन म्हणतो याच्यामध्ये बदल झाले स्पाइक प्रोटीनचं महत्व काय आहे स्पाइक प्रोटीन, चा प्रोटीन जितकं चांगलं चांगल्या दर्जाचं चा तेवढं पेशंटला इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्ती आपण वेलक्रो कसं असतो बघ एखादा आपला बेल्टचा असेल किंवा कपड्याचा असेल जर्कीनचं असेल तो जुना की चिटकत नाही तो चिटकत नाही नवीन असताना पटकन चिकटतो का कारण त्याचं चांगलं असतं त्यामुळे आवरण जेवढं चांगलं तेवढं तो व्हायरस जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नाकात घशात तोंडात जेव्हा व्हायरस शिरतो तेव्हा पहिल्यांदा पहिले पाच दिवस तो नाकात घशात चिटकून राहतो ही चिटकून राहण्याची जी प्रक्रिया आहे ही काटेरिया आवरणामुळे होत असती या स्पाइक प्रोटीन मध्ये होत तिथून जो जेव्हा आतमध्ये शिरतो शरीरामध्ये होतो रिप्लिकेशन होतं मल्टिप्लिकेशन होतं आणि ज्या पेशी आहेत ज्या एस एसी टू -E एसी टू या ज्या रिसेप्टर पेशी इथं जाऊन तो बाईंड होतो यावेळेला सुद्धा पेशींमध्ये आतमध्ये शिरण्याची प्रक्रिया जी आहे ही स्पाइक प्रोटीनमुळे होते तर मल्टिप्लिकेशन होण्यामध्ये मल्टिप्लिकेशन होण्यामध्ये स्पाइक प्रोटीनचा फार महत्वाचा रोल असतो याच्यामध्ये जेवढे चांगले बदल घडतील तेवढं तो व्हायरस जास्ती इन्फेक्टिव्ह होतो तेवढा तो व्हायरस जास्ती प्रसरणशील होतो आणि ओमिक्रॉन मध्ये ओमिक्रॉन मध्ये केवळ काटेरी आवरणात ज्याला आपण स्पाइक प्रोटीन म्हणतो एसजीन म्हणतो याच्यामध्ये छत्तीस बदल झाले थर्टी सिक्स एवढ्या डेल्टामध्ये फक्त दहा मूळ मूळ जो व्हायरस आहे जो वुहान मध्ये सापडला ज्याला आपण सार टू म्हणतो तिथून डेल्टा दे, पर्यंत म्हणजे जी आपली दुसरी लाट आहे तो डेल्टा मध्ये केवळ साधारणतः दहा बदल होते पण इथं मात्र ओमिक्रॉन मध्ये छत्तीस बदल झाले आणि त्याच्यामधले सव्वीस हे युनिक आहेत युनिक म्हणजे आतापर्यंत न सापडलेले बदल आहेत हे केवळ केवळ स्पाइक प्रोटीन मध्ये बाह्य आवरणात झालेले बदल आहेत आणि याच्यामुळे हा जो ओमिक्रॉन आहे हा हायली ट्रान्समिसिबल आहे म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाण्यामध्ये त्याची जी काय वेग आहे हा अतिशय प्रचंड आहे आपण बघतोय एक पेशंट आज घरात झाला की उद्या दुसरा येतो परवा दिवशी चार पेशंट येतात सगळेजण एकाच घरातले असतात एकाच ओळखीतले असतात इतक्या वेगाने तो एका घरामध्ये असेल किंवा नजीकच्या समुदायात हा प्रसरणशील पावतोय तर हे याची सुरुवात कुठं झाली याची सुरुवात झाली बोटस्वाना नावाचा प्रांत आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा तिथल्या शास्त्रज्ञांना लक्षात आलं साधारणतः नऊ दहा नोव्हेंबरच्या नौ आसपास लक्षात आलं की अरे वेगळ्या प्रमाणाचे पेशंट अतिशय वेगाने वाढत आहेत की ज्यांच्यामध्ये निमोनिया दिसत नाहीये केवळ अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन तीव्र स्वरूपाचा कोरडा खोकला घशामध्ये दुखणं अंगदुखी कणकण ताप अशा स्वरूपाचे वेगाने पेशंट एखाद्या ठराविक प्रांतात वाढायला लागल्यानंतर त्यांनी जेव्हा त्याचं एक जिनोम सिक्वेन्सिंग केलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की या जिनोम सिक्वेन्सिंग मध्ये एज जिन ड्रॉपआउट दिसतोय एज जिन ड्रॉपआउट म्हणजे काय त्याचं स्पाईक प्रोटीन आहे त्याला तो जो आहे तो स्पाईक प्रोटीन त्या ठिकाणी ड्रॉप आऊट दिसतोय ओरिजिनलपेक्षा आता ड्रॉप आउट म्हणजे काय हे पण मी तुम्हाला सांगतो की आता समजा एखाद्याला तुम्हाला मारायचंय एखादा तुम्हाला व्यक्तीला सुपारी द्यायची मारण्याची तर तुम्ही त्या मारेकऱ्याला फोटो दिला की अरे बघ हा फोटो आहे या फोटोतल्या व्यक्तीला मारायचंय याचा चेहरा असा आहे याची उंची इतकी अशी याचा रंग असाय हा तुम्ही फोटो दिल्यानंतर ती व्यक्ती त्या मारेकरी त्या व्यक्तीच्या शोधात निघती पण ज्याला मारायचंय त्या व्यक्तीला कळलं की अरे आपल्याला मारणार आहेत तर त्यांनी काय केलं त्यांनी संपूर्ण त्याचं बाह्य रूप बदललं मिशा लावल्या दाढी लावली ओके त्या ठिकाणी टक्कल होतं मोठे केस लावले त्यामुळे त्याचं बाह्य रूप बदललं अंतर्गत आहे तोच व्यक्ती आहे पण त्यांनी त्याचं बाह्य रूप बदललं त्यामुळे तो मारे करायला ओळखूच आला नाही याला म्हणतात एसजीन ड्रॉपआउट हे स्पाइक प्रोटीन आहे बाह्य रूप आहे हे बदललं आणि ते त्या मशीनला ओळखता आलं नाही ते त्या मशीनला आलं नाही याला म्हणतात एज जीन ड्रॉपआउट ओके एजिन ड्रॉपआउट तर अशा प्रकारे त्याचा शोध लागला की अरे हा विषाणू तर तोच आहे पण याच्यामध्ये बाह्य स्वरूपाचा मोठा प्र प्रमाणात बदल झालाय ज्याला स्पाईक प्रोटीन म्हणतो एस जिन म्हणतो याच्यामध्ये बदल झाल्यामुळे ते त्या मशीनला ओळखता येत नाही पण बाकीच्या गोष्टी तशाच आहेत एन जिन ओ आर एफ जीन या ज्या दोन बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या आहेत तशाच आहेत त्यामुळे विषाणू तोच आहेत न्यूक्लिओ कॅप्सिड प्रोटीन पॉझिटिव्ह ओ आर एफ पॉझिटिव्ह बट एस निगेटिव्ह एस जीन का निगेटिव्ह आलं कारण त्याच्यामध्ये पूर्णपणे बदल झाल्यामुळे ते मशीनला ओळखता आलं नाही मूळ व्हायरसचा डाटा जो फीड केलेला होता त्या मशीनला तो, तो 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 डाटा आणि आताचा ओमिक्रॉन व्हायरस त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल झाला आणि मग बोटासवाना प्रांतामध्ये या केसेस रिपोर्ट झाल्यानंतर त्यांनी त्याचं अलार्मिंग केलं त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकेमध्ये या स्वरूपाच्या मोठ्या प्रमाणात केसेस सापडायला लागल्या <coughs> आणि त्या ठिकाणी संपूर्ण जगाला साऊथ आफ्रिकेने सावध केलं खरं तर साऊथ आफ्रिकेचे आपण आभार मानले पाहिजेत की त्यांनी चायनासारखी लपवालपवी केली नाही चायनाने जशी लपवालपवी केली आणि जगाला अंधारात सुरुवातीला ठेवलं आणि संपूर्ण हा आकार झाला तसंच साऊथ आफ्रिकेने केलं नाही त्यांनी साऊथ आफ्रिकेने जगाला दाखवून दिलं की अशा स्वरूपाचा नवीन व्हेरियंट येतोय आणि तो, तो अतिशय इन्फेक्टिव्ह आहे अतिशय प्रसरणशील आहे तर सर्व जगाने काळजी घेतली पाहिजे हे सांगितल्यानंतर साधारणतः एकवीस बावीस नोव्हेंबरला त्याला डब्ल्यू एच ओनी व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून डिक्लेअर केलं व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून बावीस नोव्हेंबरच्या आसपास डिक्लेअर केलं आणि अवघ्या तीन ते चार दिवसामध्ये त्याला व्हेरियंट ऑफ कन्सन मध्ये कन्व्हर्ट केलं एवढ्या स्वरूपात तो वेगाने संपूर्ण जगात पसरला आज जगामधला असा एक पण प्रांत नसेल की जिथं ओमिक्रॉन तुम्हाला मिळणार नाही सापडणार नाही अगदी अंटार्क्टिका मधल्या काही स्टेशनवरती सुद्धा त्या ठिकाणी ओमिक्रॉनचं सा अस्तित्व सापडलंय म्हणजे आपण म्हणू की आपल्या भारतामध्ये सुद्धा जी पहिली केस जी डिटेक्ट झालेली होती कर्नाटकामधले एक डॉक्टर होते तर ते त्यांची कुठली ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती तरी सुद्धा त्या ठिकाणी तो व्हायरस त्या ठिकाणी सापडला होता म्हणजे आपण बघू शकतो की कि हा किती वेगाने त्या ठिकाणी सापडलाय आणि आता हे पूर्णपणे कम्युनिटी स्प्रेड झालेला आहे म्हणजे याच्यामध्ये आता काही असं राहिलं नाही की हा परदेशी जाऊन आला म्हणून त्याच्याकडे वाकड्या नजरेने पहा तुझ्यामुळे मला झालं वगैरे आता असं काही राहिलेलं नाहीये हा संपूर्ण आपल्या सर्वांच्या मध्ये आहे आणि त्या ठिकाणी याच नामकरण याचा कोडिंग जे आहे ते बी पॉइंट वन पॉइंट वन फाईव्ह टू नाईन बी पॉइंट वन पॉइंट वन पॉईंट फायव्ह टू नाईन असं त्याचं कोडिंग आहे या च आता ओमिक्रॉन व्हायरस जो सापडलेला आहे तर त्याची बद्दल आता करंट नॉलेज अबाउट ओमिक्रॉन सध्या आपल्या मेतीला सध्या आपल्याकडं जे काही का डाटा आहे ओमिक्रॉन विषयी संपूर्ण जगभरातून आलेला असेल आणि भारतामधून आलेला असेल ट्रान्समिसिबिलिटी हायली ट्रान्समिसिबल अतिशय ट्रान्समिसिबल आहे या पृथ्वीवरचा कोणीही माणूस विदाउट ओमिक्रॉन इन्फेक्शन पुढच्या तीन महिन्यामध्ये राहू शकणार नाही एवढा हा ट्रान्समिसिबल आहे म्हणजे भारतामध्ये पुढच्या एक महिन्यामध्ये मला तर वाटतं की मोस्ट ऑफ द पीपल विल बी इन्फेक्टेड बाय द ओमिक्रॉन तुम्ही किती काळजी घ्या तुम्ही वर्ण एन नाईन्टी फाईव्ह लावा वरण सर्जिकल लावा त्याच्यावरनं क्लोथ मास्क लावा काही घाला यू कॅन नॉट एस्केप तुम्हाला खायला तर तोंड उघडावं लागेल त्या ठिकाणी पाणी प्यायला तर तोंड उघडावं लागेल सकाळी ब्रश करताना तोंड उघडावं लागेल किती ठिकाणी तुम्हाला नाक आणि तोंड उघडावं लागेल तुम्ही किती वेळा स्वतःचा बचाव कराल आपल्याला फक्त काय करायचंय आपल्याला जरी इन्फेक्शन झालं तरी आपल्याला लो व्हायरल लोड हवा आहे एवढं लक्षात ठेवायचंय रि म्हणजे बद्दल तुमची येतात त्या ठिकाणी एक क्लिअरिटी झाली आहे की इट इज हायली ट्रान्समिसिबल हायएस्ट एव्हर ट्रान्समिसिबल आय विल से टिल टुडे म्हणजे आतापर्यंत जेवढे काही व्हायरसनी अटॅक केलेलं आहे आपल्या प्रजातीवरती पृथ्वीवरती मानवी प्रजातीवर यातला हायएस्ट ट्रान्समिसिबल व्हायरस असेल तर तो ओमिक्रॉन आहे रि कित्येक लोक विचारतात की आता तर आपण ओपीडी मध्ये बघतो ओपीडी मध्ये नेहमीच सीन असतो आपण तपासलं की सांगतो की ते जरा टेस्ट करून घ्या बरं का नाही डॉक्टर आपल्याला होऊन गेलाय मागच्या वेळेला आपण आपण लोक कसं म्हणतात स्वतःला आदरार्थी आपण आपल्याला होऊन गेलाय आपल्याला होऊन गेलाय डॉक्टर इन्फेक्शन आयसीयू मध्ये होतो आपण दोन दिवस ठीक आहे तू आयसीयू मध्ये जरी असलास जरी तुला मागच्या डेल्टा झालेला असेल तरी सुद्धा तुला आता ओमिक्रॉन होऊ शकतो हे त्यांना स्पष्टपणे धडधडीत सांगा कारण आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या म्हणजे त्या व्यक्तीला तो आपण म्हणतोय म्हणून आपल्या शरीरामध्ये जी काही अँटीबॉडीज डेव्हलप झालेल्या आहेत आधीच्या इन्फेक्शनमुळे आधीच्या आजारामुळे या अँटीबॉडीज या काय करतायत या त्या जुन्या व्हायरसला ओळखतायत त्या डेल्टा व्हायरसला ओळखतायत किंवा त्याच्या आधीच्या अल्फा बिट्टाला ओळखतायत ओके त्याला जो डाटा फीड आहे त्या अँटीबॉडीजला तो डाटा फीड आहे तो अल्फा बिटा गॅमा आणि डेल्टाचा आहे ओमिक्रॉनला तो ओळखत नाही त्यामुळे ओमिक्रॉन जरी त्याच्या समोरना त्याच्या घरात आला ओमिक्रॉन त्याच्या समोरनं त्याच्या घरात आला तरी या अँटीबॉडी त्याचं काढीचं काही बिघडू शकत नाही कारण ते त्याला ओळखतच नाहीत त्यामुळे रि धोका हा अतिशय मोठ्या प्रमाणावर मग रि इन्फेक्शन हे आजारानंतर तयार झालेल्या अँटीबॉडीज मुळे असू दे नाहीतर वॅक्सिन नंतर तयार झालेल्या मुळे असू दे पृथ्वीवरती आतापर्यंत ज्या काही वॅक्सिन तयार केल्या गेल्या कोविड साठी मग त्यात फायझर असेल कोवॅक्सिन असेल कोविशिल्ड असेल एस्ट्राझेनिका असेल मॉडर्ना असेल स्पुटनिक असेल जे काही वॅक्सिन तयार केलेले आहेत याच्या तयार होणाऱ्या कुठल्याही अँटीबॉडीजला कुठल्याही अँटीबॉडीजला ओमिक्रॉन दाद देत नाही बर दुसरा मुद्दा क्लिअर झाला म्हणजे रिइन्फेक्शन होणार म्हणजे होणार मग ते आधी आजार झालेला असू वॅक्सिन घेतलेला असू एक डोस दोन डोस तुम्ही म्हणाल वॅक्सिनचा उपयोग आहे का डॉक्टर मग काय उपयोग आहे वॅक्सिन घेऊन जर का ओळखतच नाही तर काय करायचंय व्हॅक्सिन घेतल्यामुळं त्याच्यात सुद्धा एक व्हॅक्सिन डोसचा उपयोग नाही सिंगल डोसचा उपयोग नाही डबल दोन व्हॅक्सिन आणि जर का बूस्टर घेतला असेल तर सोने पे सुहागा बूस्टर घेतला असेल तर सोने पे सुहागा जर का तुमचे दोन किंवा तीन डोस झालेले असतील तर तुम्हाला तीव्र स्वरूपाचा आजार होण्याचा धोका हा नव्वद टक्के टळतो बुस्टर घेतला असेल तर नव्वद टक्के डबल डोस झाला असेल तर सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट तीव्र स्वरूपाचा आजार होण्याचा तुमचा धोका कमी होतो त्यामुळे आयसीयू ऍडमिशन हॉस्पिटलायझेशन डेथ या तीन गोष्टीचा विचार केला आणि जर का बुस्टर डोस घेतला असेल डबल डोस ऑफ व्हॅक्सिनेशन झाला असेल तर त्या ठिकाणी तुमचा धोका हा टळतो आता मी याला बुस्टर म्हणतोय हा तिसरा डोस तर मी काय म्हणतोय बुस्टर आपलं भारत सरकार काय म्हणतं प्रिकॉशनरी डोस प्रिकॉशनरी डोस म्हणजे काळजीचा जो म्हणता येईल प्रिकॉशनरी डोस जो म्हणतोय आता हा शब्द प्रयोगच मला त्या ठिकाणी चुकीचा वाटतो प्रिकॉशनरी डोस हा तहान लागल्यानंतर वीर खाणण्याचा प्रकार झाला म्हणजे तुमच्याकडं तिसरी लाट आलेली आहे आणि तुम्ही आता प्रिकॉशन घ्यायला लागलाय ही प्रिकॉशन केव्हा घ्यायला पाहिजे होती ही प्रिकॉशन एक महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी घ्यायला पाहिजे होती आणि तेव्हा जर का तो डोस चालू केला असता दोन महिने जेव्हा आपल्याकडं अनेक कोविशिल्ड आणि अने कोवॅक्सिनच्या त्या ठिकाणी एक्सपायरी डेट होऊन वाया जात होते अशा वेळेला तुम्ही सहा महिने ज्यांचे झाले त्यांना जर का तुम्ही तिसरा डोस घ्यायची जर का गाईडलाईन दिली असती आणि मग त्याला प्रिकॉशनरी डोस म्हंटला असतं तर आपण म्हंटल असतं की हा बरोबर आहे प्रिकॉशनरी डोस पण आता तिसरी लाट आल्यानंतर ही जी सगळी जमात आता घेणार आहे त्यातले आता चार दिवस झाले म्हणजे अजून हे तीन महिने म्हणजे तो ओमिक्रॉन येऊन निघून पण जाईल तरी प्रिकॉशनरी डोस चालू राहील याला प्रिकॉशनरी डोस म्हणण्यात काय आहे याला बुस्टरच म्हणा ना तुम्ही तुमच्या अँटीबॉडी तुमची जी प्रतिकार शक्ती आहे त्याला बुस्ट करण्याचं काम करणार आहे म्हणून हा बुस्टर डोस आहे म्हणून मी तर याला बुस्टर डोसच म्हणणार तर बुस्टर डोस घ्यायला तुम्ही लोकांना सांगा ज्यांचं वय साठच्या वरती आहे ज्यांना काही आजार आहेत हेल्थ केअर प्रोव्हायडर्स हायरिस्क एरियामध्ये काम करणारे जे लोक आहेत ज्याला आपण फ्रंटलाईन वर्कर म्हणतो यांना बुस्टर डोस घ्यायला लवकरात लवकर सांगा की जेणेकरून त्या ठिकाणी होणारा जो आजार आहे याची तीव्रता त्या ठिकाणी कमी राहील बर डिटेक्शन बद्दल काय की काही बदल आहे का की टेस्ट करण्यामध्ये किंवा आरटी पी सी ला ओळखता येत नाही नाही काही प्रॉब्लेम नाही बरं का आरटी तुमची योग्य पद्धतीने काम करते ओमिक्रॉन त्याच्यातनं पळून जाऊ शकत नाही कारण ओमिक आपण आरटीपीसीआर जो डाटा दिलाय ना तो आपण एस जीनचा दिलाच नाहीये तुम्ही तुम्ही मला माहित नाही किती लोक नीट रिपोर्ट वाचता तुम्ही फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाचता आणि सिटी व्हॅल्यू वाचता का सिटी व्हॅल्यू जो आरटीपीसीआर मध्ये जी सिटी व्हॅल्यू होती ना त्याच्यासारखा मोठा विनोद नाहीये अनेक लोक मला विचारतात की डॉक्टर ते पॉझिटिव्ह आली पण ते सिटी व्हॅल्यू फार नाही बरं का एक पंचवीस सत्तावीस अठ्ठावीसच आहे किंवा एखादा तोंड करून म्हणतो डॉक्टर पॉझिटिव्ह आली पण सिटी व्हॅल्यू पंधरा आली बारा आली आहे अरे म्हणतो काही काळजी करू नको त्या सिटी व्हॅल्यू ला काढीची किंमत नाहीये नागपुडीच्या एका बाजूतनं काढलेल्या सॉपची सिटी व्हॅल्यू वेगळी दुसऱ्या नागपुरीतनं काढलेल्या सॉपची सिटी व्हॅल्यू वेगळी वेगळी येते त्याच्यामुळे त्या सिटी व्हॅल्यूला काळीची काही त्या ठिकाणी व्हॅल्यू नाहीये कशाच्या संदर्भामध्ये आजाराच्या तीव्रतेच्या स्वरूपात किंवा ज्याला बारा किंवा तेरा आहे सिटी व्हॅल्यू त्याचा आजार तीव्र आणि ज्याला पंचवीस किंवा तीस आहे त्याची त्याचा आजार सौम्य अशा कुठल्याही स्वरूपाचं विधान आपल्याला त्या सिटी व्हॅल्यूवरनं आरटी पीसीआरच्या करता येत नाही त्यामुळे ते तर ती व्हॅल्यू रिपोर्टमधनं काढूनच टाकली पाहिजे कारण ते लोकांना उगेच कारण नसताना फॉल्स सिक्युरिटी देतं एक समाधानाचे बाब देतं त्यामुळे ती गोष्ट काढून टाकली पाहिजे त्याचा काहीही अर्थ नाहीये आरटीपीसीआर पी सी आर मधनं ओळखता येतं फक्त कोविड इन्फेक्शन झालंय का नाही ओमिक्रॉनचं इन्फेक्शन आहे का नाही आहे का डेल्टा आहे का ओमिक्रॉन हे आपल्याला आरटीपीसीआर पी सी आर मधनं ओळखता येत नाही त्याच्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग करावं लागतं कित्येक लोक विचारतात की डॉक्टर मध्ये आता कळेल कसं आपल्याला ओमिक्रॉन झालंय का डेल्टा झालंय काय झालंय म्हणतो काही फरक पडत नाही डेल्टा असून तर ओमिक्रॉन असून लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये काही फरक पडणार नाही फरक पडणार आहे कुठे फरक पडणार आहे आयसीयू मध्ये गेल्यावर फरक पडणार आहे एखादी व्यक्ती कोविड इन्फेक्शन होऊन आयसीयू मध्ये भरती झाली आणि त्याला अँटीबॉडी कॉकटेल द्यायचं का नाही मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल नावाची जी एक ट्रीटमेंट आहे जी अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट देत होती डेल्टाच्या दरम्यान प्लाझ्मा थेरपी नाही बर का प्लाझ्मा थेरपी एक अतिशय भंपक ट्रीटमेंटचा प्रकार होता ज्याच्यामुळे अनेक सर्वसामान्य लोकांचे खिसे रिकामे झाले आणि मानसिक त्रास झाला की अरे इकडं बघ तिकडं बघ तिकडं ब्लड बघ हे बघ आणि त्याचा काडीचा उपयोग नव्हता अशा अनेक ज्या ट्रीटमेंटच्या रेमिडीज वापरल्या गेल्या त्याच्यामधली एक प्लाझ्मा थेरपी त्याच्याविषयी नाही बोलत आहे मोनोक्लोनल अँटीबॉडीज ओके एम ए बी म्हणून जो प्रकार वापरला गेला ज्या न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज होत्या त्या खूप छान पद्धतीने डेल्टा व्हायरसला मध्ये उपयोगी पडत होत्या सौम्य ते मध्यम स्वरूपाचं इन्फेक्शन असेल आणि पहिल्या पाच दिवसामध्ये जर का मोनोक्लोनल अँटीबॉडीज दिल्या <coughs> तर पेशंटचं डेथ असेल सिविअर स्वरूपाचा तीव्र स्वरूपाचा आजार आहे याच्यापासून त्याचा जीव वाचवत होता त्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज या ओमिक्रॉन मध्ये उपयोगी पडत नाही अतिशय महाग ट्रीटमेंट आहे लाखामध्ये खर्च जातो मोनोक्लोनल अँटीबॉडी ट्रीटमेंटचा खर्च लाखामध्ये जातो त्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज ट्रीटमेंटचा उपयोग ओमिक्रॉन मध्ये होत नाही मग अशा वेळेला कदाचित जर का त्या ट्रीटिंग डॉक्टरला वाटलं की अरे याला ओमिक्रॉन आहे का डेल्टा आहे हे आपण बघावं आणि मगच मोनोक्लोनल अँटीबॉडीज द्याव्या तर मी म्हणेन की एक वेळ तुम्हाला डिफरन्सिएशन करायचं तर करू शकता पण आता गंमत अशी आहे ना सुरुवात जेव्हा आपल्याकडं झाली तिसऱ्या लाटेची ती ति तेव्हा एक साधारणतः नव्वद टक्के डेल्टा दहा टक्के ओमिक्रॉन मग ऐंशी टक्के डेल्टा वीस टक्के ओमिक्रॉन आणि आता सध्या प्रमाण आहे हे ऑलमोस्ट चाळीस टक्के डेल्टा आणि साठ टक्के ओमिक्रॉन किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त अशा स्वरूपाचं प्रमाण आपल्याला आता ओमिक्रॉन आणि डेल्टामध्ये दिसत आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये हा डेल्टा पूर्णपणे रिप्लेस होत जाणार आहे ओमिक्रॉन मुळे आणि डेल्टा तुम्हाला मिळणारच नाही म्हणजे साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणता येईल किंवा जानेवारी एंड सुद्धा म्हणेन मी मिड जानेवारीच्या नंतर जानेवारी एंडच्या स्वरूपात सुमारास केवळ आणि केवळ ओमिक्रॉन मिळेल डेल्टा तुम्हाला औषधाला सुद्धा त्या ठिकाणी मिळणार नाहीये पण आता सध्या मी तिला मात्र डेल्टा आणि ओमिक्रॉन दोन्ही मिळत आहेत पण जो डेल्टा मिळतोय ना तो पण आपल्याला सौम्य स्वरूपाचा मिळतोय म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती निमोनिया झालाय हायपॉक्सिक पेशंट झालाय सिटी स्कोर पंधरा झालाय पेशंटला ऑक्सिजन लागतोय व्हेंटी लागतोय एवढ्या तीव्र स्वरूपाचा डेल्टा जो आपला दुसऱ्या लाटे दरम्यान होता तेवढा आपल्याला दिसत नाही आता तो खूप सौम्य झालाय कारण त्याच्यामधली ताकद कमी झाली त्याचा व्हिरुलन्स कमी झालाय आणि डॉमिनंट कोण होत चाललाय डॉमिनंट हा ओमिक्रॉन होत चाललाय आणि ही त्यातल्या त्यात मी म्हणेन की खूप चांगली गोष्ट आहे ओमिक्रॉन डॉमिनंट होणं ही आपल्याला कोविडच्या दुशापान वाचवणारी गोष्ट आहे डेल्टा पासून वाचवणे कारण आतापर्यंत अल्फाबेटा गॅमा डेल्टा जो आला ना त्यातला डेल्टा हा सर्वात घातक होता अनेक प्रकारचे उपाय करून झाले मानवी जमात हकली हात टेकले पण डेल्टा काही त्या ठिकाणी त्याचं निराकरण करता आलं नाही पण त्या ठिकाणी ओमिक्रॉन आला आणि त्यांनी डेल्टाला बाजूला सारायला सुरुवात केली आणि जवळपास पुढच्या महिन्यामध्ये डेल्टा दे, हा त्या ठिकाणी पूर्ण रिप्लेस होईल पुढच्या एक महिन्यामध्ये डेल्टा में दे, रिप्लेस होऊन जाईल असा एक अंदाज आहे म्हणजे काट्याने काटा काढणे असा नावाचा एक आपल्या मराठीमध्ये म्हण आहे तसं हे आपण ओमिक्रॉन कडनं काट्याने काटा काढला डेल्टाचा किंवा मुंबईमध्ये गँगवॉर होतं दोन गँग एकमेकात लढतात आणि दोन्ही एकमेकांना मारतात आणि पोलिसांचं काम सोपं होतं प्रकारे ओमिक्रॉन आणि डेल्टा दोन्ही एकत्र आले आणि ओमिक्रॉन हा कायम जो पुढची जी गोष्ट असती ना पुढची जी नवीन येणारी जी गोष्ट आहे ती आधीच्याला रिप्लेस करत जाते आधीच्याला रिप्लेस, कर नी, नी, रिप्लेस करत जाते त्या पद्धतीने आता ओमिक्रॉननी त्या ठिकाणी डेल्टाला रिप्लेस जवळपास करत आणलेला आहे बऱ्याच प्रमाणात करत आणलंय आपण म्हणू की वन थर्ड टू थर्ड एवढी साधारणतः मला स्वतःला वाटतं की आपल्या ओपीडी मध्ये पण येणारे बघा तुम्हाला पेशंट जर का बघितले ना तुम्ही तर तुम्हाला ओपीडी मध्ये येणारे पेशंट अप्पर चे दिसतील तीव्र स्वरूपाची घसादुखी ओमिक्रॉन ओळखायचा कसा क्लिनिकली हे कुठलंही रूल नाही आहे म्हणजे याच्यामध्ये असं आपल्याला कधीच ओळखता येत नाही पण मी एक नुसतंही तुम्हाला सांगतो की ओमिक्रॉनची एक पिक्युलरिटी ना प्रचंड स्वरूपाचा घसा दुखतो सिव्हिअर बर्निंग पेन थ्रोट पेन आहे पेशंट म्हणतो की गिळताच येत नाही घशामधनं तर हा ओमिक्रॉन आहे ना हा फक्त अप्पर मध्ये राहतो अप टू ट्री पर्यंत जातो पण लंग्स मध्ये जात नाही त्याच्यामुळे ओमिक्रॉनमुळे निमोनिया होत नाही ओमिक्रॉनमुळे निमोनिया होत नाही ओमिक्रॉनमुळे त्यामुळे तुम्हाला सीव्र स्वरूपाचा लंग डिसीज होणार नाही जो आपल्याला निमोनिया जो दिसला एआरडीएस असेल एआरडीएस असेल निमोनिया असेल हा ओमिक्रॉन मध्ये होत नाही कारण इट हॅज नो ऍफिनिटी टू द लंग टिशूज सो इट इज रिस्ट्रिक्टेड टू द अप्पर रेस्पारेटरीटरी तुम्हाला खोकल्याचे पेशंट भरपूर मिळतील इतके खोकले की लोक खोक खौ, खोक करून तुम्हाला बेजार करतील ते म्हणजे अहो डॉक्टर तुम्हाला तीन वेळा येऊन गेलो खोकलाच कमी होत नाही कप हा कशामुळे झाला दिस इज ड्यू टू ब्रॉन्कोस्पाझम ब्रॉन्किओलायटिस ब्रॉन्कायटिस कारण हा जो ओमिक्रॉन आहे हा एवढ्या भागामध्येच त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड होऊन राहतोय आणि रिप्लिकेट होत नाही तिथून तेवढाच राहतोय म्हणून याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण कमी आहे म्हणून याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशनचं प्रमाण कमी आहे म्हणून याच्यामध्ये तीव्र स्वरूपाच्या आजाराचं प्रमाण कमी आहे बिकॉज इट इज नॉट पेनिट्रेटिंग इन टू द लंग्स इट इज नॉट कॉजिंग निमोनिया इट इज नॉट कॉजिंग हायपॉक्सिया इन अ काही लोकांमध्ये तुम्हाला हायपॉक्सिया मिळेल सुद्धा पण तो निमोनियामुळे नाही झालेला तर तो ब्रॉन्कायटिस सिव्हिअर जे ब्रॉन्कोस्पाझम होतं होत जे ऑलरेडी सीओपीडी आहे ज्यांना अस्थम आहे त्यांना ऑलरेडी जर का त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर का ओमिक्रॉन इन्फेक्शन झालं तर त्याच्यामुळे ब्रॉनकोस होतं आणि त्याच्यामुळे पेशंटला त्या ठिकाणी हायपॉक्सिया डेव्हलप होतो दॅट इज नॉट ड्यू टू निमोनिया बट दॅट इज ड्यू टू ब्रॉन्कायटिस आणि ब्रॉन्कओलायटिस इट इज नॉट पेनिटेटिंग इन द लंग टिशूज हा जर का खोकला जर का तुम्हाला कमी करायचा असेल ना तर छान रेमेडी म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही रोटा हेलर्स वापरा ओके त्या ठिकाणी तुम्हाला ब्युडेसेनायड असेल कॉट असेल कॉट असेल ओके कॉट फोर हंड्रेड चा रोटा कॅप आहेकॉट ब्युडेकॉट आपल्याला सजेस्टच केलेलं आहे यू कॅन युज बिडेकॉट इफ पेशंट हॅज अ इरिटेटिंग सिव्हिअर ड्रायकअप इरिटेटिंग सिव्हिअर ड्रायकअप नॉट रिस्पॉन्डिंग टू युअर कप युज दे रोटा कॅप्स फोराकॉट रोटाकॅप कॅप किंवा इनहेलर वापरले तर एरोकॉट फोरोकॉट फोराकॉट इनहेलर ब्युडेकॉट जे जे इनहेलर आहेत बिडसे नाईड असेल तर हे जे स्टिरॉइडल इनहेलर आहेत इथे दॅट यू कॅन यूज टू रिड्यूस द एडिमा ऑफ द ब्रॉंक ट्रॅक्यो ब्रॉंकियल ट्री अँड इट अल्टिमेटली द पेशंट कप विल रिलीव्ह तर याच्यासाठी तुम्हाला जर का बियॉन्ड सेव्हन डेज जर का कप पर्सिस्टंट राहत असेल तर त्याला परत 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 कप सिरप देण्यापेक्षा यू द इन फॉर्म ऑफ रोटा दोटाकॅप ऑर थ्रू इन्हेलर काही लोक म्हणतात की घसा इतका दुखतो डॉक्टर की काही सणच होत नाही मग पॅरासिटेमॉल द्या सी अगेन आपण ट्रीटमेंटला जाणारच आहे पुढं अँटीबायोटिक्स हॅव नो रोल्स इन दिस प्रेझेंट एरा आता सध्या आपल्याकडे जे पेशंट येतात याच्यामध्ये अँटीबायोटिकचा काही रोल नाहीये इट हॅज अ झिरो रोल बिकॉज ऑल द आर रिपोर्टेड टू अवर क्लिनिक आर प्युअरली आर हॅव्हिंग अ व्हायरल इन्फेक्शन अँड अँटीबायोटिक वर्क्स अगेन्स्ट द बॅक्टेरिया इट हॅज नो रोल अगेन्स्ट द व्हायरस इट हॅज नो रोल अगेन्स्ट द व्हायरस सो जस्ट विथ द विथ द हेल्प ऑफ से पॅरासिटेमॉल अँटीइस्टेमेनिक लाइक फर्स्ट जनरेशन क्लोर फिनरमाइन जे जीपी लोक वापरतात सीपीएम असेल एव्हील असेल फिनरमाइन मॅलेट सो दीज आर दी फर्स्ट जनरेशन असतील वापरा किंवा सेकंड जनरेशन वापरले तर विथ मॉन्टेल्युकस वापरा मॉन्टेल्युकस बरोबर तुम्ही फेक्झॉ प्लस मॉन्टेल्युकस असेल म्हणजे अलेग्रा एम एलेग्रा एम मॉन्टी एफेक्ट्स हे जे अँटीस्टेमिक तर तुमच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये काय पाहिजे पॅरासिटेमॉल पाहिजे A anti pygel, okay, maybe cell Apex, Allegra, your patient affording the cell with your plain, plain CPM, chloropinermine, malate, etc., etc. Et then you can include some uh, uh, antacids in the drug, so reflux. So that reflux will also cause dry, irritating cup in a patient. So add this uh, uh, PPIs or antacids in the treatment part. You can add certain vitamins अगेन परत तुम्ही सांग परत सांगतो तुम्हाला की विटॅमिन हॅज नो रोल विटॅमिन हॅज नो रोल इन द क्युअर ऑफ द कोविड इन्फेक्शन जे सुरुवातीला होतं की झिंक आहे विटॅमिन सी व्हिटॅमिन डी अँड टन्स ऑफ टन्स म्हणजे व्हिटॅमिन वाल्यानी जी काही कमाई केली विदाउट एनी डाटा त्याची त्याला तोड नाही आहे पण देटर ऑन इट हॅज प्रूवड किंवा दे इट हॅज नो रोल बट रॅदर दॅन गिव्हिंग एनी युसलेस प्लॅसिबो गिव्ह विटॅमिन ऍटलीस्ट it may not harm the patient it may not harm the patient so you can give some uh, b complex with zinc like a b co zinc you can give any vitamin c you can give vitamin d again there again there, is, there are so many controversies regarding the role of vitamin d in the cure of the uh, covid infection but there is no concrete data available that the vitamin d will enhance the immunity and it will reduce the severity of the infection but there are certain uh, studies that have shown there are some minor improvement in the cure of the disease, but that is not a concrete data But vitamin D there is no loss, I will say. Most of our Indians are they have a deficiency of vitamin D. ओके दे हॅव विटॅमिन डीपीसी मी आतापर्यंत माझ्याकडे असं आलेला एक पण पेशंट नाही बघितलं की त्याची विटॅमिन डी ची लेवल अबोव थर्टी विदाउट एनी मेडिकेशन मोस्ट ऑफ द पेशंट अ लो विटॅमिन डी लेवल सो या ना त्या कारणांनी विटॅमिन डी पोटात जाईल झिंक पोटात जाईल विटॅमिन सी पोटात जाईल बट डोंट कीप मच फेथ ऑन ड्रग इट विल क्युअर द पेशंट ओके सो हे तुम्ही त्याला पेशंटला ऍज अ सिमटोमॅटिक ट्रीटमेंट म्हणून द्या देर इज नो रोल ऑफ डॉक्सी

तेव्हा गिअर कुठला असतो टॉप गिअर असतो आपला फोर्थ गिअर फिफ्थ गिअर टाकलेला असतो आणि मग एकशे चाळीसच्या स्पीडनी चालवतो वेग खूप वेग आहे खूप वेग आहे आणि घाटामध्ये तुम्हाला म्हटलं की अरे पाचव्या गिअरवरती गाडी चालव रे कुठं घाट चढते बिकॉज इट डझंट हॅव स्ट्रेंथ इट डझंट हॅव स्ट्रेंथ इट हॅज ओनली स्पीड द फिफ्थ गियर फोर्थ गिअर हॅज ओनली स्पीड बट इट डझंट हॅव पॉवर इट डजंट हॅव पॉवर द सेम वे एखाद्या व्हायरसमध्ये स्पीड असेल तर आपोआप त्याच्यामधली ताकद कमी होत जाती एखाद्या व्हायरस मध्ये स्पीड असेल आपोआप त्याच्यामधली ताकद कमी हो जाती तेच गोष्ट ओमिक्रॉनच्या बाबतीमध्ये झालंय इट हॅज ग्रेट स्पीड ऑफ ट्रान्समिसिबिलिटी बट ही हॅज लॉस द पॉवर इन कॉजिंग अ सिव्हिअर डिसीज इट विल नॉट कॉज अ सिव्हिअर डिसीज सो इट इज लेस व्ह्युरुलंट व्ह्युरुलंट म्हणजे एखाद्या माणसाला तीव्र स्वरूपाचा आजार निर्माण करण्याची शक्ती असती त्याला व्हिरुलन्स म्हणतात तर त्याच्यामध्ये व्हिरुलन्स नाहीये ओमिक्रॉन मध्ये व्हिरुलन्स नाही ओनली थिंग इट इज मोर इन्फेक्टिव्ह सो इट इज अ व्हेरी गुड फॉर अस इट इज नॉट व्हिरुलन्ट जर का त्यांनी चुकून डेल्टाचा व्हिरुलन्स घेतला असता आणि ओमिक्रॉनची जर का त्या ठिकाणी ट्रान्समिसिबिलिटी घेतली असती आणि त्याच्यातनं नवीन आपत्य जन्माला आलं असतं ते त्याच्याबद्दल पण मध्ये चर्चा चालली होती मी तुम्हाला काही लोकांनी वाचली पण असेल डेल्टा क्रॉन नावाचा व्हायरस निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे वगैरे 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 होणारच नाही असं नाही होऊ शकतं क्रॉन म्हणजे काय म्हणजे कसं असतं की काय म्हणतात त्याला ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या गुण नाही पण वाण लागला त्या प्रकारे एकाच माणसामध्ये एकाच वेळेला डेल्टा आणि ओमिक्रॉन हे दोन्ही व्हायरस जर का शिरले आणि ते जर का मल्टिप्लाय झाले ते जर का मल्टिप्लाय झाले एकाच वेळेला डेल्टा एकाच वेळेला ओमिक्रॉन शिरले आणि ते जर का आतल्यात मल्टिप्लाय झाले तर त्याच्यातनं एक नवीनच स्वरूपाचं काहीतरी एक व्हायरस निर्माण होईल ओमिक्रॉनचा जन्म तसाच झाला बरं का ओमिक्रॉनचा जन्म आफ्रिकेमध्ये कुठले व्हायरस तुम्ही बघितलं ना पारे एच आय व्ही जर का सगळं धुंडाळा एबोला असेल एच आय व्ही असेल हे सगळे व्हायरस कुठं निघाले हे आफ्रिकेपासून सुरुवात झाली आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर एच आय व्ही इन्फेक्टेड पेशंट्स खूप आहेत आफ्रिकेमध्ये त्याच्यातनं आफ्रिकेमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये व्हॅक्सिनेशन झालेले आहे त्याच्यामुळे व्हायरसच्या दृष्टीने ते नंदनवन आहे व्हायरसच्या दृष्टीने ते नंदनवन आहे की त्याला चांगले होस्ट मिळतात की ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती नाही आहे ज्यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती नाही आणि जिथं ते छान पद्धतीने मल्टिप्लाय होऊ शकतात स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतात तर असं हे जे ओमिक्रॉन आहे त्याचा उगम हा आफ्रिकेमधल्या झिरो नंबरचा पेशंट ज्याला आपण म्हणू त्याच्यामध्ये झाला की जो एच आय व्ही पॉझिटिव्ह झाला अशी एक थेअरी त्या ठिकाणी मांडली जाते तर तशा स्वरूपाचं आपल्या भारतामध्ये सध्या पिक्चर असं आहे का काय असं लोकांना डेल्टाला जन्म कुठे दिला डेल्टा कुठून निघाला डेल्टाचं इपी सेंटर भारत होतं डेल्टाचं इपी सेंटर भारत होतं भारतामध्ये महाराष्ट्र होतं महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी साधारणतः मराठवाडा औरंगाबाद या भागातनं इपी सेंटर होतं जिथून ते संपूर्ण भारतभर तिथून संपूर्ण जगभर आणि डेल्टाचा प्रवास जो आहे तो अतिशय थक्क करणारा आणि अतिशय काटा आणणारा होता तर तशा स्वरूपाचं काही नवीन म्युटेशन इथं डेल्टा क्रॉन नावाने होतंय का एकाच वेळेला डेल्टा आणि ओमिक्रॉन आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आढळत आहेत तर असं काही होईल का तर ती एक केवळ रुमर आहे आतापर्यंत तरी अशा तर तर स्वरूपाचं कुठल्याही प्रकारे पिक्चर त्या ठिकाणी मिळालेलं नाहीये प्रिव्हेन्शनचे उपाय जे पूर्वीचे होते तेच आता ते 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 पण आहेत प्रिव्हेन्शनचे उपाय जे आपले पूर्वीचे होते तेच आता पण आहेत जी त्रिसूत्री आहे मास्कचा वापर सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन वारंवार साबणाने हात धुणे याचा जो वापर आहे हा पूर्वीपासून जसा होता तसाच आता पण आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय हे एवढंच फक्त त्रिकालबाधित सत्य राहिलेलं आहे बाकी सगळं त्या ठिकाणी गेल्या दोन वर्षांमध्ये बदलत गेलं की त्या ठिकाणी टोसिला जुमाब असेल रेमडेसिवीर असेल हो नाही प्लाझ्मा थेरपी असेल या अनेक गोष्टी आल्या आणि गेल्या पण ह्या गोष्टी मात्र त्या ठिकाणी कंपल्सरी राहिलेल्या आहेत आता कमिंग टू द लास्ट टू स्लाइड्स Uh, की आपल्याकडे पेशंट आल्यानंतर आपण काय करायचंय आपल्याकडे पेशंट आल्यानंतर काय करायचंय एक सुरुवातीच्या काळामध्ये एकदम जेव्हा आपल्याकडे तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आणि पेशंट सापडायला सुरुवात झाली तेव्हा मी मेडिकल ऑफिसर जे आहेत गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर त्यांना फोन करून विचारलं तर की असं असं आमच्याकडे पेशंट सस्पेक्टेड येत आहेत तर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आम्ही त्याला होम आयसोलेशन करावं का तेव्हा त्यांनी स्पष्ट स्वरूपाने मला नकार दिला त्यांनी सांगितलं नाही नाही डॉक्टर हे आता जे नवीन येणारे पेशंट आहेत हे आम्हाला सगळे ऍडमिट करायचे मग म्हंटलं हो पण त्याला लक्षणच काही नाही आहेत अतिशय सौम्य स्वरूपाची लक्षणं आहेत कोणाला राजस्थानला जायचंय कोणाला इकडे तिकडे जायचंय म्हणून टेस्ट करायला गेले ते पॉझिटिव्ह आलेत दे आर नॉट इन कॉन्टॅक्ट विथ एनीबडी दे डोंट हॅव एनी साइन्स अँड सिम्पटम्स मग त्यांना ऍडमिट कशाला नाही नाही म्हणे ते ओमिक्रॉन विषयी सध्या खूप आपण सेन्सिटिव्ह आहोत आणि आम्हाला ते काही माहिती नाही आम्ही जरी त्याला लक्षणं नसली तरी ऍडमिट करणार अशा स्वरूपाचं उत्तर मिळाल्यानंतर मी म्हटलं गप्प बसतो ठीक आहे काय हरकत नाही मग प्रत्येक पेशंटला सांगितलं की बाबा तू पॉझिटिव्ह आल्यानंतर गव्हर्नमेंट क्लिनिकला जा हॉस्पिटलला जा तिथे रिपोर्ट कर आणि ते सांगतील तसं वाग पण पर कालांतराने परिस्थिती बदलली कालांतराने परिस्थिती बदलली आणि होम आयसोलेशन हाच केवळ उपाय आहे हेल्थ केअर सिस्टीमवरती जर का ताण येऊ द्यायचा नसेल सेकंड वेव्ह सारखा तर अननेसेसरली ऍडमिशन टाळल्या पाहिजेत याच्यावरती गव्हर्नमेंटचं एकमत झालं आणि त्या ठिकाणी होम आयसोलेशनला त्या ठिकाणी परवानगी मिळाली होम आयसोलेशनचा कालावधी पण कमी आणला गेला जो एकदम सुरुवातीला आपण पहिल्या लाटे दरम्यान सतरा दिवस मग आला चौदा दिवस मग आला दहा दिवस आणि आता सात दिवस आणि आता सीडीसीनी अमेरिकेच्या पाच दिवस सांगितलंय आणि हेल्थ केअर प्रोव्हायडरला तर त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये सांगितलंय तीन दिवसाच्या शेवटी सायन्स अँड सिमटम नसतील तर साँ तोंडावर मास्क बांधायच्या कामाला यायचं काम करणार कोण अख्खी जर का हॉस्पिटल मधले वॉर्ड बॉईज पासन डॉक्टर नर्सेस पासनं सगळे जर का इन्फेक्ट झाले हॉस्पिटल चालणार कशी एक वेळ अशी होती की अमेरिकेमधल्या एका ठराविक एअरपोर्ट वरची दोनशे फ्लाईट लँड झालेले होते कारण स्टाफच नव्हता रन करायला कारण सगळे पॉझिटिव्ह सगळे ओमिक्रॉन पॉझिटिव्ह दिवसाला पंधरा पंधरा लाख दहा दहा पंधरा पंधरा लाख त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत दिवसाला ओके देन हु विल रन द सिस्टीम मग मी मग एकदा प्रश्न विचारला होता की का मग व्हायरस हाच आहे जो सारसी टू आहे मग तो सुरुवातीला वेगळ्या नावाने आला मग नंतर वेगळ्या नावाने आला आता ओमिक्रॉन नावाने आला आणि मग त्याचं रिप्लिकेशन पण कमी झालं का मग पहिले सतरा मग चौदा मग दहा मग आता सात मग आता पाच तर त्याच्या मागे उत्तर असं होत की हा शेवटी एक मध्यम मार्ग काढला जातो कुठली आपत्कालीन परिस्थिती हँडल करण्यासाठी की जेव्हा एखाद्या गोष्टीचा आयसोलेशन पिरियड कमी आणला जातो तेव्हा तुमच्याकडे रिसोर्सेस कमी आहेत हँडल करायला आणि तुम्हाला जास्ती लोकांची मदत लागणार आहे तर सद्यमितीला आपल्याकडं होम आयसोलेशनचा जो पिरियड आहे तो सेव्हन डेज आहे सात दिवसाच्या शेवटी पेशंट जर का असिम्टोमॅटिक असेल तर यू कॅन एंड द होम आयसोलेशन सात दिवसाच्या शेवटी पेशंटला कोणत्याही स्वरूपाची लक्षणं नसतील म्हणजे असं नाही की बाबा एखादा पेशंट खो खो खौ, करून खोकतोय ताप येतोय नाही नाही तुझा सात दिवसच होम आयसोलेशन पिरियड आहे तुझा फिरायला आता काही प्रॉब्लेम नाही शाळेत जा कॉलेजमध्ये जा असं नाही आहे सेवन डेज होम आयसोलेशन पिरियड कोणासाठी आहे दोज हु आर असिम्टमॅटिक ऍट द एंड ऑफ सेव्हन डेज आणि याच्या मागचं कारण पण असं आहे की इन्क्युबेशन पिरियड जो डेल्टा मध्ये तीन ते चौदा दिवस होता इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय की एखादा व्हायरस आपल्या नाका तोंडात शिरल्यानंतर तो आतमध्ये मल्टिप्लाय होतो आणि लक्षण दाखवतो तर व्हायरसच्या पासून लक्षणं दाखवण्यापर्यंतचा जो काळ आहे याला म्हणतात इन्क्युबेशन पिरियड हा इन्क्युबेशन पिरियड जो डेल्टा मध्ये तीन ते चौदा दिवस होता तर तो ओमिक्रॉन मध्ये तीन दिवसापर्यंत खाली आला आहे वन टू थ्री डेज म्हणजे तुम्ही आज समोरच्या बाधित व्यक्तीच्या जवळ गेला की दुसऱ्या दिवशी तुम्हाला लक्षण दिसायला सुरुवात होणार इट इज सो so फास्ट इन in... मल्टिप्लिकेशन इट इज सो फास्ट इन मल्टिप्लिकेशन द इन्क्युबेशन पिरियड इज रिड्यूस ड्रास्टिकली अँड इट इज नाऊ वन टू थ्री डेज वन टू थ्री डेज मध्ये तुम्हाला लक्षणं दिसतील आणि क्विक अप क्विक डाऊन क्विक अप क्विक डाऊन अचानक तीव्र स्वरूपाचा घसा अंगदुखी कणकण ताप गोळ्या द्या दोन दिवसाच्या तिसऱ्या दिवशी बोलवा तिसऱ्या दिवशी पेशंट म्हणाल की डॉक्टर बरं आहे काही गोळ्यांची गरज नाहीये आपण म्हणू नाही दोन दिवस घ्या पाचव्या दिवशी म्हणाल की मला तर काहीच होत नाही सो it has a quick recovery because it is not entering into the lower respiratory tract. so it has quick recovery in uh, that's why the patient is recovering fast. the patient is recovering fast. if the patient is not coughing, patient is not seizing, then it has a very less chances. it will transmit the virus to the community. so that's why the period is reduced to seven days. delta madhya sautha, delta madhya. पेशंट सिम्टोमॅटिक हा सात आठ दहा दिवस राहत होता अनेक पेशंट त्या ठिकाणी सायटोकाईन स्ट्रॉम मध्ये जात होते जे डे सेव्हन च्या पुढे होणार जे गणित होतं तर सायटोकाईन स्ट्रॉमचे पेशंट तर माझ्या आता या रिसेंट व्यू मध्ये बघण्यात कुणी आले नाही पण आपण हा खूप जवळचा पिरियड आहे की ज्याच्यामध्ये मी काही कॉमेंट करावं याविषयी अशी इट मे शो इट्स व्हिरुलन्स इन अ लॅटर पिरियड ऑफ टाइम याचं कारण म्हणजे जस्ट नाऊ वी आर सीईंग मोस्ट ऑफ द यंग अडल्ट तुमच्याकडे पण बघा म्हातारे लोक कमी येतात है, आता सध्या जे येत आहेत हे है, लहान मुलं आणि तरुण माणसं देत आहेत याच्या मागचं कारण म्हणजे जी व्हॅक्सिनेशनची जी पॉलिसी जी चालू झाली ती ही म्हाताऱ्या लोकांपासून झाली ती त्यामुळे ते लोक डबल व्हॅक्सिनेटेड होऊन गेलेले आहेत त्यांच्याकडे इम्युनिटी आलेली आहे त्याच्यानंतर तरुण आणि त्याच्यानंतर मुलं त्याच्यामुळे कर्माने अजून कित्येक तरुण लोकांचे एकच व्हायरस झालेत किंवा दोनच एकच वॅक्सिन किंवा दोनच व्हॅक्सिन झालेत काही लोकांचं दोन वॅक्सिन घेऊन आत्ताच नुकतेच झालेले सो दे हॅव रिलेटिव्हली लेस शिल्ड सो दे आर वी आर गेटिंग मोर यंग अँड दी टीनेजर्स कमिंग टू अस विथ द डिसीज पण नंतर परिस्थिती बदलेल आणि कदाचित नंतरच्या काळामध्ये एल्डरली पॉप्युलेशन जेव्हा ओमिक्रॉननी इन्फेक्ट होईल तेव्हा आपल्याला खरं कळेल की मॉर्टेलिटी वाढते का हॉस्पिटलायझेशन वाढतंय का आणि त्या ठिकाणी सायटोकाईन स्टॉम निर्माण होत का या सगळ्या गोष्टी आपल्याला नंतरच्या काळामध्ये कळतील एक विदिन नेक्स्ट टेन टू फिफ्टीन डेज आणि कुठल्याही डिसीजचं प्रोग्रेशन असतं साधारणतः पेशंट व्हायरस जातो लक्षणं दाखवतो पाचव्या ते सातव्या दिवशी पर्यंत बरा होतो काही ठराविक लोक सातव्या दिवशीच्या पुढे सायटोकॉइन स्ट्रॉम मध्ये जातात परत सातव्या आठव्या दिवशी ताप यायला लागतो परत घसा दुखायला लागतो परत खोकला यायला लागतो अशा स्वरूपाची लक्षणं दाखवायला लागतात अशा लोकांमध्ये तुम्हाला टेस्ट करावे लागतात ब्लड टेस्ट करावे लागतात ओके पण ही जी फेज आहे सातव्या दिवशीच्या पुढच्या आजाराची ही ओमिक्रॉन मध्ये तेवढी सद्य मितीला दिसत नाही नंतर दिसणारच नाही असं नाही ओके तर याच्यामुळे आपल्याकडं आता ट्रीटमेंट साठी गाईडलाईन काय बघू असिम्टमॅटिक पेशंट आता जी आयसीएमआर नवीन गाईडलाईन आपल्याला दिली आहे त्याच्यामध्ये सांगितलंय असिमटमॅटिक पेशंट सा टेस्टिंग करू नका नवीन ज्या टेस्टिंग गाईडलाईन आयसीएमआर कडनं आल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की डोंट अननेसेसरली टेस्ट दी कॅटेगरी कॅटेगरीज खाजून खाजून, खाजून खरुच काढू नका की अरे घरामध्ये याला याला कोविड पॉझिटिव्ह होता मग घरामध्ये चार लोक आहेत त्या चार लोकांना काही नाही चांगले ठणठणीत खातायत पितात काही झालेलं नाही ना काही करू नका त्यांच्या टेस्ट इफ दे बिकम सिमटमॅटिक टेस्ट इफ इफ दे बिकम दे टेस्ट कित्येक असिम्टमॅटिक पेशंट आपल्याकडे येतात की डॉक्टर ते मी ऑफिस मध्ये मला जॉईन जायचंय व्हायचंय तर ऑफिसने सांगितलं की कोविडचा रिपोर्ट असेल तरच ऑफलाईन कामाला ये नाही तर ऑनलाईन कामाला म्हणून मला तो ऑफलाईन जायचं म्हणून मी रिपोर्ट केला तर मला पॉझिटिव्ह आला तुला काही होत आहे का नाही काहीच नाही मी बरा आहे मला तर जायचं म्हणून मी रिपोर्ट केला किंवा एखाद्याला कुठेतरी परदेशात जायचं होतं कोणाला तरी, तरी विमानाने प्रवास करायचा होता म्हणून रिपोर्ट केला आणि पॉझिटिव्ह आला पेशंट इज असिम्टोमॅटिक अशा पेशंटमध्ये ट्रीटमेंटची गाईडलाईन काय विथ कोमॉर्बिडिटीज नो कॉर्मो कोमॉर्बिडिटीज म्हणजे काय डायबेटीज प्रेशर किडनीचे आजार कॅन्सर ओबेसिटी ओके याला म्हणतात कोमॉर्बिडिटी की ज्याच्यामुळे तुमचं जीवनमान त्या ठिकाणी खालावू शकतं तर या कोमॉर्बिडिटीज असतील किंवा नसतील काही जरी असेल आणि तुम्ही जर का असिमटमॅटिक असेल समजा एखादे पन्नास वर्षाच्या आजोबा तुमच्याकडे आले किंवा पन्नास वर्षाचा माणूस आला की ज्याला डायबेटीस आहे किंवा ज्याला ब्लड प्रेशर आहे आणि त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे पण त्याला काहीच लक्षणं नाहीत किंवा एखादा वीस वर्षाचा मुलगा आलाय त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे पण त्याला काहीच लक्षणं नाहीयेत त्याला काही डायबेटीस नाही काही हे दोन्ही कट म्हणजे कोमॉर्बिड आणि नो कोमॉर्बिड ह्या दोन्ही पेशंटना केवळ आणि केवळ ऑब्झर्वेशन पिरियड सांगायचा सेव्हन डेज चा कि तू घरामध्ये सात दिवस थांब तुला कुठल्याही प्रकारच्या तपासणीची गरज नाही लोक विचारतील की अहो डॉक्टर ते सीआरपी करायचं का ब्लड टेस्ट करायची का सीटी स्कॅन करायचा का छातीचा एक्स रे करायचं का त्याला सांगायचं काही करायचं नाही घरात स्वस्थ बस घरात स्वस्थ बस तुला ट्रीटमेंटची काहीही गरज नाहीये काही जर का तुला लक्षणं निर्माण झाली तर मला फोन कर मी तुला ट्रीटमेंट सांगेन आता या विषाणी तुला काळीची का ही औषधाची गरज नाही मग तो तुम्हाला फी द्यायचा नाही म्हणून मग तुम्ही त्याला तात्पुरत्या स्वरूपाचं जे काही लिहून द्यायचं असेल की जे विटॅमिन सी बिकोझिंक विटॅमिन डी आणि एसओ एस पॅरासिटामॉल हे लिहून द्या की ज्याच्यामुळे त्याला तोटा नाहीये आणि तुम्हाला फी मिळेल ओके हे ऑफ द रेकॉर्ड आहे हे फार व्हायरल करू नका सो हे जे आहे ना की पेशंटला जी ट्रीटमेंट द्यायची ना त्यातनी तोटा न होणारी ट्रीटमेंट द्यायला शिकलं पाहिजे आपण गरज नसताना स्टिरॉइड गरज नसताना डिस्प्रिन गरज नसताना अँटीकोआगुलंट या गोष्टी त्या ठिकाणी टाळल्या पाहिजेत असिम्टमॅटिक पेशंटमध्ये टेस्टची गरज नाही ट्रीटमेंटची गरज नाही कशाची गरज नाही दुसरी कॅटेगरी सेकंड कॅटेगरी सिम्टमॅटिक विदाउट फिवर रायनायटिस कप एक्सेट्रा म्हणजे एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तो म्हणा की डॉक्टर सकाळपासून माझं अंग दुखून येते खूप कणकण आल्यासारखी आहे हातपाय दुखत आहेत ओके आ, खोकला सर्दी काही नाही आहे पण जरा थोडं घशात खसखसल्यासारखं वाटतंय अशा स्वरूपाचे असतात लोक बरेचसे जे की फार गुगल सर्च करणारे असतात रोज पेपर वाचतात बातम्या पाहणारे असतात त्या लोकांना ही सगळ्या प्रकारची लक्षणं दिसायला लागतात की ज्यांना अशा आजार काही नसतो पण लक्षणं आहेत असं वाटतं अशा लोकांमध्ये काय करायचं कोमॉर्बिडिटी आणि नो को कोमॉर्बिडिटी दोघांमध्ये काय करायचं ऑबझर्व की त्याला सांगायचं की बघ तुझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे का हो पॉझिटिव्ह आलेली आहे तुला लक्षणं आहेत का नाही तशी लक्षणं नाहीत पण जरा घशात थोडस खो खोतय अंग दुखतंय गळून गेल्यासारखं वाटतंय अशक्तपणा वाटतोय ताप आहे का नाही खोकला आहे का नाही सर्दी आहे का नाही या लोकांना सांगायचं सात दिवस आयसोलेशन मध्ये राहा कारण तुझी टेस्ट पॉझिटिव्ह आहे नो ब्लड टेस्ट इज रिक्वायर्ड तुला काही गरज नाही ना CRP ची गरज आहे ना हिमोग्राम ची गरज आहे तुला कशाची गरज नाही इफ कप फॉर फाईव्ह डेज बिडसेन हिनेलर फोर हंड्रेड मिलीग्रॅम टॉईसाठी याच पेशंटला जर का काही कारणाने खोकला यायला लागला आणि तो म्हंटला की डॉक्टर ते काही नाही ताप नाही काही नाही घसा नाही पण एक सारखा खोकला येतोय सारखा खोकला येतोय त्याच्यामुळे मला झोप लागत नाहीये तुम्ही औषध दिली दोन वेळा औषध बदलून दिली काहीच फरक पडला नाही पाच दिवस होऊन गेले मोर दॅन एज पास त्याला सांग ठीक आहे तू इनेलर घे फोर हंड्रेड मिली टॉईसडे दोनशे गोळी असते ती गोळी टाकायची एक गोळी दुसरी गोळी किंवा डायरेक्ट चारशे मिलीग्रामची गोळी मिळती डायरेक्ट फोर हंड्रेड मिलीग्राम ची गोळी टाका रोटा कॅपनी पेशंटला घ्यायला सांगा रोटा एलर इनेलेशन घ्यायला सांगा दॅट इज द बेस्ट ट्रीटमेंट विच विल क्युअर द कप ऑफ द पेशंट अलँग विथ ट्रीटमेंट पेशंट विल बी क्युअर्ड जी काय द्यायची ती सिम्ठोमॅटिक ट्रीटमेंट द्या उगीच फॅबी पिरावीर वगैरे नका फैवी चा भूत काढून टाका फॅबी फ्लू चा डोक्यातनं भूत काढून टाका ते केवळ केवळ फार्मसी वाल्यांचे खिसे भरतं पेशंटचा खिसा रिकामा करतं आणि साईड इफेक्ट मध्ये भर टाकतं फॅबी फ्लू इज अ ब्लंडर ड्रग okay. ओके त्याला काढीचाही काही त्या ठिकाणी उपयोग नाही कोणत्याही स्वरूपाचा डाटा त्या ठिकाणी इन फेवर ऑफ फॅबी फ्लू हा सेकंड वेव्ह मध्ये पण आलेला नव्हता ओन्ली थिंग इट कॅन रिड्यूज द सिमटम बाय टू डेज एवढाच त्या ठिकाणी फक्त त्याच्यामध्ये डाटा जो आला ता आला ता तो आला ता त्याच्यामुळे होणाऱ्या फायद्याच्या तुलनेत होणारे साईड इफेक्ट याचा तराजू कायम आपण डोक्यात लक्षात ठेवायचा फायदे कमी तोटे जास्त ड्रग काढून बाजूला टाकून द्यायचं एमआर काही जरी सांगितलं तरी आपण आपली आपली स्ट्रॅटेजी ठरवायची ठीक आहे आता दुसरी काय तिसरी कॅटेगरी काय सिमटोमॅटिक विथ फीवर एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तो म्हटला की डॉक्टर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे तुम्ही म्हंटल का टेस्ट का बरं केलीस तू की डॉक्टर खूप दोन दिवस झाले एक, एक दिवस खूप अंग दुखलं ताप आला आणि अजून पण आज पण पन ताप आहे आज सेकंड डे फिवरचा आहे पण मी म्हंटल की लगेच टेस्ट करून टाकू खोकला पण येतोय सर्दी पण येतोय सो मला सिमटम पण आहे फिवर पण आहे सो दिस इज अ सिमटमॅटिक पेशंट विथ आरटीपीसीआर पॉझिटिव्ह रिपोर्ट इज इन साइड युअर ओपीटी नो कोमॉर्बिडिटीज आता पहिला कट बघा नो कोमॉर्बिडिटीज एज मोर दॅन सिक्स्टी इयर्स एज मोर दॅन म्हणजे एखादे साठ वर्षाचे पासष्ट वर्षाचे आजोबा आले आणि त्यांना डायबेटीस नाही ब्लड प्रेशर नाही चांगले खणखणीत okay. आहेत ओके इथं याला सांगितलंय कॅप्सूल मोलनु पिरावीर टू हंड्रेड मिलीग्रॅम चार गोळ्या सकाळी चार गोळ्या संध्याकाळी टू स्टार्ट विदिन सेव्हन्टी टू अवर्स ऑफ सिमटम्स हे मी कुठल्या गाईडलाईन सांगतोय या मी टास्क फोर्सच्या गाईडलाईन सांगतोय महाराष्ट्र टास्क फोर्सनी ज्या गाईडलाईन इश्यू केल्या मी सांगतोय मोनू पिरावीर वरती माझा विश्वास नाही या केवळ टास्क ने आलेला गाईडला म्हणून मी त्या ठिकाणी सांगतो मोल्नु पिरावीर नहीं ते विश्वास का नाही ते पण मी तुम्हाला सांगतो मोल्नु पिरावीरचे जे रिझल्ट आहेत ओके त्याचा जो काही स्टडी ट्रायल झालेला आहेत तर त्याच्यामध्ये थर्टी पर्सेंट रिडक्शन इन हॉस्पिटलायझेशन हे त्याच्यामध्ये आलेलं आहे रिडक्शन इन हॉस्पिटलायझेशन अँड सिव्हिअर डिसीज असं मोलनुपी जी परवानगी मिळाली तेव्हा त्याला जो डाटा सबमिट केला आता ओमिक्रॉन मध्ये एरवी सुद्धा माइल्ड डिसीज आहे म्हणजे तुम्ही मला विचार करा तुम्ही आता गेल्या दहा दिवसामध्ये जेवढे पेशंट ट्रीट केले मे बी सस्पेक्टेड म्हणेन मी कारण सगळे लोक हे सगळे कोविडच होते एवढं मी गॅरंटेडली सांगतो मोनो हे सगळे ओमिक्रॉन बाधितच होते या सगळ्यांमध्ये किती लोकांना तुम्हाला ऍडमिट करावं लागलं हार्डली काही म्हणजे मी तर म्हणेन वन ऑर टू मे बी सम कोमॉर्बिडिटी असेल किंवा सम अदर एलिमेंट असतील म्हणून तुम्ही ऍडमिट केलं असेल प्युअरली नॉट ड्यू टू दी से कोविड आता जर का ऑलरेडी विथ अ सिमटमॅटिक ट्रीटमेंट इफ द हॉस्पिटलायझेशन इज सो लो देन व्हाय यू आर गिव्हिंग मॉल्डू बिकॉज मोनुपिरावीर हॅज सर्टन साईड इफेक्ट आता एल्डरली मध्ये का सांगितलं आणि यंग पेशंट मध्ये का नाही सांगायचं ते पण मी तुम्हाला सांगतो यंग पेशंटमध्ये मोन्नू पिरावीर जर का तुम्ही वापरलं तर इट इज अ टेराटोजेनिक म्हणजे तुम्ही जी काही पिढी आहे तरुण पिढी जे तुमच्याकडे आय आय टीचा वर्ग येतोय मुली येत आहेत मुलं येत आहेत ओके पंचवीस तीस ची मुलं येत आहेत की ज्यांचं अजून लग्न झालं नाही किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे ज्यांना फॅमिली प्लॅनिंग याच्यामध्ये मोल्नुपिरावीर इज अ व्हेरी बॅड ड्रग

त्या ठिकाणी तुला संबंध ठेवून दिवस ठेवता येणार नाही बिकॉज इट रिमेन्स इन द सिस्टीम अँड इट विल कॉज अ टेराटोजेनिक इफेक्ट इन द फिटस सो यू वॉन्ट टू यूज सच अ रिस्की ड्रग्स इन अ ओमिक्रॉन विच इज ऑलरेडी अ माइल्ड डिसीज ओमिक जर का ठीक आहे तुम्ही जर का एखादा वेगळा व्हायरस असता आणि विच इज मोर व्हिरुलंट डिसिज याच्यामध्ये जर का म्हटलं असतं की नाही थोडासा रिस्क घ्या पण त्या ठिकाणी पेशंटचं भलं होईल इथं ऑलरेडी ओमिक्रॉनमुळे होतच नाही हॉस्पिटलायझेशन देन वाय टू युज दिस मोल्नु पिरावीर ॲज अ एंटी ड्रग विच इज नॉट अप्रुवड ओनली थर्टी पर्सेंट बेनिफिट अँड हॅज अ मल्टिपल साइड इफेक्ट पण इथं टास्क ग्रुप नेह्या मोल्नु पिरावीर इज नॉट अप्रुव्हड बाय आयसीएमआर मोलनू पिरावीर इज नॉट अप्रुवड बाय द आयसीएमआर आयसीएमआर त्याला गाईडलाईन मध्ये मान्यता दिलेली नाही आहे ओनली थिंग दिस इज अ गाईडलाईन गिव्हन बाय द महाराष्ट्र टास्क फोर्स दॅट्स वाय आय एम टेलिंग यू टी ऍडवाईज मोलनु द एल्डरली पेशंट नॉट टू द यंग पेशंट साठच्या वरती ज्यांचं वय आहे आणि ज्यांना लक्षण आहे ताप आहे सर्दी खोकला आहे अशा लोकांमध्ये तुम्ही मोलनु पिरावीर पहिल्या बहात्तर तासामध्ये द्या पहिल्या बहात्तर तासामध्ये पेशंट तर डॉक्टरकडे पण येत नाही लक्षण उत्पन्नानं पहिल्यांदा एक दोन दिवस मेडिकलमधनं गोळ्या घेतो तिसऱ्या दिवशी आपल्याकडे येतो मग म्हणतो दोन दिवस गोळ्या द्या मग मी टेस्ट करतो त्यामुळे हे तर खरं तर एक मोठं स्वप्नच आहे की पहिल्या बहात्तर तासामध्ये पेशंट टेस्ट करेल आणि तुम्ही मोलनू पिरावीर पेशंटला चालू कराल ते मोलनू पिरावीर नावाचा ड्रग चालू करायचा असेल तर पहिल्या तीन ते पाच दिवसात चालू केलं तरच त्याचा उपयोग आहे नाहीतर त्याच्यातनं तीस टक्के पण फायदा नाही आहे एवढं मी तुम्हाला सांगतो ठीक आहे चालू केलं मोलनू पिरावीर तर बघा त्याला फायदा होतोय का साधारणतः दोन दिवसानंतर परत बघा की लक्षणं कमी झाली का ताप सर्दी खोकला कमी झाला का नाही कमी झाला तर यु हॅव टू स्विच ओव्हर टू द रेमडेसिवीर ओव्हर सिक्स्टी इयर ज्यांचं वय आहे साठ वर्षाच्या वरती ज्यांचं वय आहे त्यांच्यामध्ये जर का मोलनू पिरावीरनी रिस्पॉन्स नाही मिळाला देन यु हॅव टू स्टार्ट विथ अनदर हे काय ही अँटी व्हायरल ड्रग आहेत कुठली मॉल्नोपिरावीर रेमडेसिवीर पॅक्सलोविड ही सगळी अँटीव्हायरल ड्रग्ज आहेत ही केवळ आणि केवळ आपल्याला मॉडरेट टू सिव्हिअर डिसीज मध्ये वापरायची असिम्टोमॅटिक आणि माइल्ड डिसीज मध्ये त्याला हात पण लावायचा नाहीये मॉडरेट टू सिव्हिअर डिसीज मध्ये पहिल्या तीन ते पाच दिवसामध्ये पेशंट तुमच्याकडे आला त्याचं वय साठ वर्षाच्या वरती असेल त्याला काही कोमॉर्बिडिटीज असतील तर तुम्हाला अँटी व्हायरल ड्रग वापरायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक मोलनू सांगितलं सकाळी चार गोळ्या संध्याकाळी चार गोळ्या अशा पाच दिवस द्यायच्यात पण पहिल्या दोन दिवसानंतर फरक नाही पडला तर कंटिन्यू करायची पाहिजे पेशंटला रेमडेसिवीर ती करेल आता तुम्ही म्हणाल की रेमडेसिवीर तर डेल्टा मध्ये बराच गाजावाजा झाला आणि त्याचा फार काही उपयोग नाही झाला आणि आता परत मध्ये का आणलंय तर याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या ट्रायल केल्या गेल्या आणि असं लक्षात आलं की डेल्टा व्हायरसच्या दरम्यान जे रेमडेसिवीर वापरलं गेलं हे खूप उशिरा वापरलं गेलं कारण आपल्या टास्क फोर्सनी काय गाईडलाईन दिली की पेशंटला ऑक्सिजनची रिक्वायरमेंट निर्माण झाली तरच रेमडेसिवीर द्यायचं द गाईडलाइन वॉज की पेशंट बिकम्स हायपॉक्सिक देन अँड देन ओन्ली गिव्ह रेमडेसिवीर वॉज द गाईडलाईन ड्यूरिंग द सेकंड वेव्ह आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असायचा मे बी सातवा आठवा नववा दिवस झालेला असायचा आणि रेमडेसिवीरचा फारसा उपयोग नाही व्हायचा रेमडेसिवीर सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या पाच दिवसामध्ये वेन पेशंट वॉज नॉट हॅव्हिंग ए हायपॉक्सिया ओनली मॉडरेंट डिसीज बट डझंट हॅव एनी हायपॉक्सिया म्हणजे व्हायरसचं रिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन अजून तेवढं झालेलं नाहीये या काळामध्ये जर का रेमडेसिवीर दिलं आणि कमी डोस मध्ये द्या कमी डोस मध्ये म्हणजे काय ओनली थ्री डे कोर्स आधी पाच दिवसाचा कोर्स होता दॅट हॅज बीन नाऊ रिड्युस टू थ्री डेज फर्स्ट डे टू हंड्रेड मिलीग्रॅम देऊन टाकायचं फर्स्ट डे टू हंड्रेड मिलीग्रॅम आणि नंतरचे दोन दिवस दुसरा आणि तिसरा दिवस ओन्ली हंड्रेड मिलीग्रॅम हंड्रेड मिलीग्रॅम ऑन ओपीडी लेवल हा दिस ओमिक ह्या थर्ड वेव्ह मध्ये द गाईडलाईन इज चेंज फॉर रेमडेसिवीर पाच दिवसावरून तीन दिवसावरती आणलेला आहे विद इन फर्स्ट फाईव्ह डेज सांगितलंय म्हणजे हायपॉक्सिया होईपर्यंत वाद पाहिजे नाही आणि तिसरं म्हणजे ऍट युअर ओपीडी लेवल यू कॅन गिव्ह इट आता ओपीडी लेवलला म्हणजे तुमचं अगदीच जर का बेसिक सेटअप असेल तर रिस्क घेऊ नका पण तुमचं नर्सिंग होम आहे छोटसं क्लिनिक आहे किंवा जिथं थोडीशी ऍडमिशनची सुविधा आहे डे केअर युनिट आहे अशा ठिकाणी रेमडेसिवीर यू कॅन यूज ॲज अ चॉईस ऑफ ड्रग फॉर सिक्स्टी प्लस एज ग्रुप फॉर सिक्स्टी प्लस एज ग्रुप विथ कोमॉर्बिडिटीज ऑर विदाउट कोमॉर्बिडिटीज बट द डिसीज इज मॉडरेट मॉडरेट डिसीज असेल तर त्या ठिकाणी वापरायला सांगितलेलं आहे फोर्थ कॅटेगरी इज सिमटमॅटिक विथ वन टू टू कॉमॉर्बिडिटीज की सिमटमॅटिक पेशंट आहे आणि त्याला दोन तीन कॉर्मॉर मग तो तीस वर्षाचा असेल चाळीस वर्षाचा असेल नाही तर साठ वर्षाचा असेल म्हणजे एखादा पस्तीशीचा तुमच्याकडे आला आणि त्याची अँजिओप्लास्टी झालेली आधी त्याला डायबेटीस आहे ओके अशा वेळेला परत त्यांनी सांगितलं की मोनोपिरावीर देऊन टाका अलॉंग विथ युअर मसाला मसाला म्हणजे कुठलं पॅरासिटेमॉल अँटॅसिड अँटीस्टेमिनिक लाईक मॉन्टी एफेक्ट्स व्हिटॅमिन्स द्यायचं तर द्या ओनली थिंग सस्टेनेबल इज द पॅरासिटेमॉल बाकीच्या गोष्टीचा काय उपयोग याच्या बरोबरीने अँटी वायरल शुड बी स्टार्टेड इन दिस एज ग्रुप विथ मॉल्युपिरेवीर शुड बी स्टार्टेड विद इन फर्स्ट सेवन्टी टू अवर्स इफ रिस्पॉन्डेड कम्प्लीट फाईव्ह डेज स्कोर इफ नॉट रिस्पॉन्डेड ऍडमिट अँड गिव्ह रेमडेसिवीर म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी काय गाईडलाईन दिली आहे की मॉडरेट डिसीज असेल माइल्ड असेल काही नाही करायचं असिम्टोमॅटिक असेल काही करायचं नाही मॉडरेट असेल ओके मॉडरेट आहे सिव्हिअर डिसीज असेल पेशंटला कोमॉर्बिडिटीज असतील तर यू शुड स्टार्ट विथ मोनोप्युरावीर विदिन सेव्हन्टी टू अवर्स वॉच फॉर टू डेज की वेदर मॉल्नोप्युरावीज विज रिड्युसिंग सिमटम्स ताप कमी होतोय का खोकला कमी होतोय का ब्रेथलेसनेस कमी होतोय का नाही होते तर इमिजिएटली पाच दिवसाचा कोर्स कम्प्लीट करायचा नाही इमिजिएटली स्विच ओव्हर दोन दिवसामधन स्विच ओव्हर करून वरती स्विच ओव्हर करायचं अँड कम्प्लीट थ्री डेज ऑफ रेमडेसिवीर कोर्स जर का मोल्नु पिरावीरला रिस्पॉन्ड केलं तर पाच दिवसाचा कोर्स कंप्लीट करायचा नाही केलं तर दोन दिवसानंतर ला स्विच ओव्हर करायचं बट माय सजेशन इज यू जनरल प्रॅक्टिशनर शुड नॉट स्टार्ट विथ मोलनू ओके इफ यू विश यू कॅन डायरेक्टली स्टार्ट विथ रेमडेसिवीर बट रिफ्रेन फ्रॉम युझिंग मोनुर बिकॉज इट हॅज सर्टन अजून काही दिवसांनी परिस्थिती बदलेल पॅक्सलोविड आपल्याकडे येईल इज अ मॅजिक ड्रग इज अ मॅजिक ड्रग हॅज अ टू ड्रग्स ड्रग ओके निट्रॅम अँड रिटोवीर सो ते दोन ड्रग एकत्र करून जे हे Paxlovid, जे कॉम्बिनेशन केलेलं आहे पॅक्सलोविड विच इज अ मॅजिक ड्रग विच गिव्ह नाईन्टी पर्सेंट इफिकसी म्हणजे नव्वद टक्के not only in a severe disease but in avoiding the mortality it has proven 90% positive data and paxlovid will be the game changer drug but it is not available in india as of now within few days it will come and then it will be it will replace molnupiravir atta oral drug molnupiravir is the only drug which we have available favipiravir is a Kai nahi because it is not included anywhere in the guideline out in but it is not also promising it is not promising the paxlovid column it will it is oral drug goliye so that will be the magic drug as of now i can see only the remdesivir as a promising anti retro anti viral drug in this covid infection then uh, the next thing is uh, the symptomatic with two or more morbidities and uh, patient is having severe immunocompression patient hiv positive a tuberculosis a diabetes a blood pressure a in such a condition don't take a chance of Molnupiravir directly start with remdesivir. Admit the patient. Start with remdesivir. Monoclonal antibodies only if Delta uh, infection is there. Omicron itself, well. monoclonal antibodies But within few days, uh, I don't think the monoclonal antibody will be the choice of drug because most of the most of the virus will be the Omicron. So, load of steroids.

वापरायचं का नाही तर वापरू शकता इफ द पेशंट इज इन अ रिस्क कॅटेगरी पेशंट ऑलरेडी हॅविकार्टीजेन फोर्टी इयर्स ओल्ड देन यू फोर्टी सेवन्टी सेवंटी फायव्ह फॉर वन टू वन अँड हाफ मंथ ऍज अ प्रोफिलॅक्सिस टू अवॉइड कॉग्युलोपॅथिस डेल्टा वॉज मोर डेंजरस फॉर क्वाग्युलोपॅथिज ओमिक्रॉन इज नॉट यट प्रूव्हन डेंजरस फॉर रिगार्डिंग द सो स इज रिगार्डिंग स्टिरॉइड यूज ऑफ स्टिरॉइड ओन्ली आफ्टर द सेव्हन डेज स्टिरॉइड शुड नॉट बी युज बिफोर सेव्हन डेज हा सात दिवसाच्या आधी वापरायचे नाही सात दिवसाच्या नंतर वापरायचे पेशंट सिमटोमॅटिक असेल तर वापरायचे हायपॉक्सिक असेल तर वापरायचे पेशंटचे इन्फ्लेमेटरी मार्कर जर का वाढलेले असतील सीआरपी असेल डी डायमर असेल तर वापरायचे इफ डी डायमर इज इन्क्रीज ओके मल्टीफोल्ड विथ अ हायपॉक्सिया then you can use a low molecular weight HIPAA in LMWH okay, Kleksian uh, 40. Uh, so you can use BID dose with You can use Rivaroxaban. You can use uh, band like this uh, anticoagulant drug. In certain patients, typical category of patients who are uh, deteriorating after the seven days where inflammatory markers are increasing. फॉर कफ खोकला जर का असेल तर ब्युडेसेनाई इनेलर सांगितलं रोटा कॅप सांगितला फोर हंड्रेड एम बी डी त्या तुम्ही ऍट अ जीपी लेवल वापरू शकता तिसऱ्या चौथ्या दिवशी पेशंट येतोय खोकला थांबत नाहीये सांगू शकता आपल्याकडे ओमिशुअर नावाचे जे आरटीपीसीआर पीसीआर किट आता काही दिवसामध्ये अवेलेबल होतील मार्केटमध्ये हे जे ओमिशुअर जे टाटा ग्रुपनी काढलेले जे किट आहेत आरटीपीसीआर चे सीआरचे किट आहेत त्याच्यावरती आपल्याला ड्रॉप ड्रॉपआउट कळतं आणि आरटीपीसीआर आपल्याला कळेल की याला ओमिक्रॉन आहे का याला डेल्टा आहे हे आपल्याला कळेल पण काही त्याच्यातले काही अपवाद आहेत की त्याच्यामध्ये सब लिनेज आहेत ओमिक्रॉन मध्ये तर त्याच्यामध्ये काही सब लिनेज मध्ये एजिन ड्रॉप आउट नाहीये तरी सुद्धा त्या ठिकाणी ओमिक्रॉन असू शकतो सीबीसी एसजीपीटी सीआरपी क्रिएटिन ओनली फिवर पर्सिस बियॉन्ड सेव्हन्टी टू अवर्स फ्रॉम द सिमटम्स ऑन कारण आता याच्यानंतर मला काही डॉक्टर प्रश्न विचारतील की डॉक्टर तपासण्या करायच्या का नाही पेशंटच्या तर तपासण्या करायच्या पहिल्या व्हिजिटला काही करू नका पहिल्यांदा पेशंट आलाय की लगेच सांगू नका म्हणजे कोणाचं बोलतोय मी तुम्हाला कोविड पॉझिटिव्ह बोलतोय बोलतोय सिमटमॅटिक पेशंटचं बोलत नाहीये एखादा पेशंट तुमच्याकडे आरटीपीसीआर स्टार्टेड द ट्रीटमेंट सेव्हन्टी टू अवर्स नंतर म्हणजे तीन दिवसानंतर पेशंटनी फोन केला आणि सांगितलं की डॉक्टर अजून ताप उतरत नाहीये अजून घसा खूप दुखतोय खोकला खूप येतोय असं जेव्हा तुम्हाला तीन दिवसांनी जेव्हा पेशंट सांगेल तेव्हा तुम्ही पेशंटला सीबीसी एच जी पी टी सीआरपी टेस्ट सांगा एचआरसीटी सांगू नका किंवा इन्फ्लेमेटरी मार्कर जे आहेत डी डायमर असेल एल डी एच असेल फेरेटीन असेल हे पहिल्या सात दिवसामध्ये सांगू नका हे केव्हा आफ्टर सेव्हन डेज आफ्टर द सेव्हन डेज ही पेशंट रिमेन्स सिमटोमॅटिक हॅज अ कन्सिस्टंट फिवर हॅज अ

व्हॅल्यू uh, uh, वरून ज्याला आपण सिटी सिव्हिरिटी स्कोर म्हणतो आउट ऑफ ट्वेंटी फाईव्ह याच्यावरून कुठल्याही स्वरूपाचं प्रोग्नोसिस आपल्याला डिक्लेअर करता येत नाही डेल्टा वेव्हच्या दरम्यान आपण बघितलं की संपडी वॉज हॅव्हिंग अ स्कोर ऑफ फिफ्टीन रिकवर्ड वेल अँड केम बॅक होम व्हाईल अनदर हु वॉज हॅव्हिंग अ सिटी सिव्हिरिटी स्कोर ऑफ नाईन

नो रोल फॉर डॉक्सिसा सुरुवातीला वगैरे देऊन बघितलं की गोळ्या मारून बघू कशा कुठली गोळी लागली तर काय तर अशा स्वरूपाच्या कुठल्याही गोष्टीचा उपयोग नाहीये जनरल प्रॅक्टिशनरच्या दृष्टीने फॅमिली दृष्टीकोनात नोंद ओमिक्रॉन ट्रीट करणं ही त्याच्या दृष्टीने सुवर्ण संधी आहे स्वतःला प्रूव्ह करण्याची कारण आता जे सगळे पेशंट येत आहेत हे हॉस्पिटल मध्ये जाण्याच्या आधी आपल्याकडे येत आहेत आणि इथं आपल्याला प्रूव्ह करायला पाहिजे की आय कॅन ट्रीट यू मी तुला बरं करू शकतो आणि मी तुला कॉन्फिडन्स देऊ शकतो लोकांच्या मध्ये दुसऱ्या लाटेमध्ये अनेक घरांमधले करते पुरुष म्हातारे लोक असतील किंवा तरणे लोक गेलेले आहेत त्यांचा मानसिक दृष्टिकोन मानसिक जी गोष्ट आहे ती खच्ची झालेली आहे अशा वेळेला जे तुमच्याकडे येत तेव्हा ते केवळ त्यांचा रिपोर्ट घेऊन येत नाहीयेत तर त्यांना तुमचं थोडस त्या ठिकाणी एक आधाराचा हात हवा आहे त्यामुळे त्यांना तुम्ही समजून सांगितलं पाहिजे की बाबा आता तुला हा जो आजार आहे हे तू जरी टेस्ट कर नाहीतर न कर मी तुझ्या लिहून देतो की हा ज्या ठिकाणी कोविड आहे हा ओमिक्रॉन पॉझिटिव्ह तू असणार आहे त्यामुळे तू घरात काळजी घे तू टेस्ट कर शंभर कर जरी तू घरी गेला माझं ऐकलं नाही टेस्ट केली नाही तरी सुद्धा तू घरामध्ये मास्क वापर तुझ्या घरातल्या जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यापासून बाजूला राहा तुला बरं वाटेपर्यंत तू मला दाखवायला येत जा तुला काय लक्षणं कमी होतात नाही याच्यावरती लक्ष ठेव तू पूर्ण बरं होणार आहे याची काळजी करू नको कारण हा जो आत्ताचा जो व्हायरस आहे हा लोअर रेस्पॅरिटीला जात नाही त्यामुळे तुला निमोनिया होणार नाही तुझा ऑक्सिजन कमी होणार नाही तुला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागणार नाहीये त्यामुळे तू घरीच राहून होणार आहे एवढं एक आधाराचं वाक्य बोल घरीच राहून होणार लोकांना घराची फार ओढ असते तू घरीच राहून बरं होणार आहे हे म्हटल्यानंतर ते लोक खुश होऊन जातील तुमच्याकडं आणि केवळ याच लाटेमध्ये नाही तर देऊ रो चौथी लाट पाचवी लाट जरी आला तरी सुद्धा तो पेशंट तुमच्याच कडे परत परत ट्रीटमेंटला येणार आहे सो टुडे आय विल स्टॉप हियर अँड हॅव सम क्वेश्चन अँड अँसर टूडे थँक्यू थँक्यू सर सर प्रश्न एक होता की प्रेग्नन्सी मध्ये uh, ट्रीटमेंट आणखीन व्हॅक्सिनेशन संदर्भात काय uh, प्रेग्नन्सीमध्ये ट्रीटमेंट मध्ये काही फरक पडत नाहीये पहिली गोष्ट असिमटमॅटिक माइल्ड कॅटेगरीमध्ये तर काही ट्रीटमेंटच आपण देत नाही ओन्ली थिंग पॅरासिटेमॉल देतोय आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतोय मॉडरेट टू सिव्हिअर कॅटेगरीमध्ये अँटी वायरल वापरतोय आपण त्यातलं अँटी व्हायरल जे मोलनुपे रावीर आहे ते आउट ऑफ पेशन होऊन गेला सो मोस्ट ऑफ दी अँटी वायरल्स आर ऑफ नो नॉट ऑफ एनी युज इन अ प्रेग्नंट कॅटेगरी सो ओनली थिंग यू हॅव टू ट्रीट द पेशंट सिमटोमॅटिकली इन अ प्रेग्नंट कॅटेगरी रिगार्डिंग व्हॅक्सिनेशन आता याच्यामध्ये कळीचा मुद्दा आहे बरं का या ठिकाणी की डेल्टा ची जी लाट होती सेकंड वेव्ह होती तर त्यावेळेला व्हॅक्सिनचे साईड इफेक्ट अगेन्स्ट डेल्टामुळे होणारा तोटा याचं एक गणित मांडलं होतं आणि त्यावेळेला प्रेग्नन्सी मध्ये व्हॅक्सिनेशनसाठी परवानगी दिली गेली कारण असं लक्षात आलं की डेल्टाचं इन्फेक्शन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अॅबॉर्शन असतील प्रीटर्म टर्म डिलेवरीज असतील किंवा अनेक कॉम्प्लिकेशन असतील ड्युरिंग डिलेव्हरी दॅट कॅन ऑकर ड्यू टू डेल्टा म्हणून त्याला कन्सिडरिंग द साईड इफेक्ट ऑफ द व्हॅक्सिनेशन द गव्हर्नमेंट अलाउड फॉर द व्हॅक्सिनेशन बट आता ओमिक्रॉनच्या वेळेला जर का एखाद्याला प्रेग्नन्सी राहिली आणि ओमिक्रॉन इन्फेक्शन झालं तर इट इज नॉट ड्रेडफुल इट इज नॉट अ डेंजरस इन्फेक्शन कम्पेअर टू द डेल्टा म्हणजे जसं एखाद्या स्त्रीला एखादा फ्लूचा फ्लू होऊन जावा कॉमन कोल्ड होऊन जावा इन्फ्लुएन्झा होऊन जावा त्याच्यासाठी आपण अगदी काही वेगळं वॅक्सिन देतो का तिला त्या प्रेग्नंट लेडीला नाही देत ना मग तसंच या ठिकाणी हा प्रत्येकाने तारतम्याने घ्यायचा एक निर्णय की एखाद्या प्रेग्नंट लेडीला जर का आतापर्यंत व्हॅक्सिनेशन झालेलं नाहीये याच कोविडचं आणि आता, आता प्रेग्नन्सी राहिलीये तर प्रेग्नन्सीच्या दरम्यान व्हॅक्सिन द्यायचं का नाही द्यायचं आधी झालं असेल तर वेल अँड गुड नसेल झालं आता आणि आता था प्रेग्नन्सीच्या दरम्यान द्यायचं का कन्सिडरिंग द साईड इफेक्ट ऑफ वॅक्सिनेशन हा एक तरतम्याचा मुद्दा राहणार आहे कारण ओमिक्रॉनचा धोका हा तेवढा नाहीये की जेवढा वॅक्सिनेशनच्या साईड इफेक्ट चा राहील आणि द्यायचं जर का झालं तर माझा सल्ला राहील कोवॅक्सिन त्या ठिकाणी तुम्ही सजेस्ट करा कारण कोविशिल्डची जी कोगिलोपॅथीचा जो एक साईड इफेक्ट आहे कोविशिल्ड मध्ये इज नॉट देअर विथ अ कोवॅक्सिन इज इक्वल अँड इफिशियन इफिकस अँड इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट द ओमिक्रॉन वाईल द कोविशील्ड इज नॉट अफेक्टिव्ह अगेन्स्ट द ओमिक्रॉन कोवॅक्सिनचा जो डाटा आला आत्ताचा त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की कोवॅक्सिन मुळे होणाऱ्या अँटीबॉडीज आहेत त्या ओमिक्रॉनला स्टॉप करू शकतात आणि कोवॅक्सिन मुळे क्वायगोपॅथी को होत नाही त्यामुळे माझा सल्ला राहील की प्रेग्नन्सी मध्ये द्यायचा असेल तुम्हाला तर कोवॅक्सिन प्रिफर करा अजून जर का एक पण झालं नसेल तर नाही तर रेज हँड आणि पटापट घ्या क्वेश्चन हा दुष्यंत सर विचारा अदमाने सर, सर। हॅलो हा बोला तुम्ही मागच्या डेल्टा मध्ये कसं डेज कॅल्क्युलेट करायला सांगितलं ना तसं ओमिक्रॉन मध्ये दे डेज आता एकदमच इन्क्युबेशन पिरियड खूप कमी आहे

आता कसं माहितीये okay. का की कित्येक वेळेला टेस्ट आधी केली जाते तेव्हा लक्षणं नसतात टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि दुसऱ्या दिवशी लक्षणे येतात ओके अशा वेळेला दिवस पहिला कुठला पकडायचा टेस्टचा दिवस पहिला पकडायचा का सिमटमचा दिवस पहिला पकडायचा म्हणजे सेव्हन डेज आयसोलेशन जो आहे हा टेस्ट आलेल्या दिवसापासून आयसोलेशन पकडायचं का सिम्पटम आलेल्या दिवसापासून पकडायचं आयसोलेशन तर माझं उत्तर राहील की सिमटम आलेल्या दिवसापासून आयसोलेशन पकडलं पाहिजे कारण सिमटम आले की पेशंट इन्फेक्टिव्ह झाला सिमटम आले की पेशंट इन्फेक्टिव्ह झाला त्यामुळे जरी लक्षणं समजा पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आली तरी ज्या दिवशी लक्षणं उत्पन्न झाली तो दिवस पहिला पकडायचा आणि तिथून पुढे डेस कॅल्क्युलेट करायचे एखाद्याला लक्षणं उत्पन्नच झाली नाही कारण तो असिम्टमॅटिकच राहिला तर डे ऑफ पॉझिटिव्ह टेस्ट विल बी ट्रीटेड एस डे ओके हॅलो हा बोला येतोय आवाज सर हो येतोय ये 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 बोला।, बोला सर मी कोविड पॉझिटिव्ह आलोय रविवारी पेशंट बघितलं होतं मंगळवारी फिवर आला आणि मंगळवार बुधवार मंगळवारी रात्री फिवर आला आणि कालपासून टेम्परेचर नाहीये हेडेक होतं हेडेक बहुतांशी कमी झालंय बॉडी एक कमी झालाय फक्त कफ आहे थोडस थोडासा कफ आहे माझं एज फॉर्टी नाईन आहे दोन वॅक्सिन झालेत सर oh. आणि बाकी मी काहीच घेतलेलं नाही फक्त एजिथ्रोमायसिन एम्पेरिकल खाल्लं आहे अंकल मला कळलं तुमचा प्रश्न तुम्हाला ओमिक्रॉन झालाय मी तुम्हाला सांगतो जिनोम सिक्वेन्सिंगची गरज नाही ज्या ज्या पेशंटना दोन वॅक्सिन घेतल्यानंतर किंवा ज्या ज्या पेशंटना आजार झालाय दोन वॅक्सिन झाले आजार झालाय आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी इन्फेक्शन झाले मोस्टली इट इज अ ओमिक्रॉन बिकॉज इट इज इन्व्हेडिंग द इम्युनिटी ऑफ द पेशंट हे पहिली गोष्ट रविवारी पेशंट बघितला मंगळवारी ताप आला म्हणजे तुम्ही बघितलं की इन्क्युबेशन पिरियड इज सो शॉर्ट तुम्ही रविवारी व्हायरस शिरला मंगळवारी प्रेझेंटेशन झालं इन्क्युबेशन पिरियड इज शॉर्ट तुम्ही रिकवर फास्ट झाले तिसऱ्या चौथ्या दिवशी तुमचे लक्षण कमी झाले ओनली माइल्ड कप इज देअर इट विल रिड्यूस आणि तुमचं जे आयसोलेशन आहे हे तुम्ही मंगळवार मंगळवारपासून पुढच्या पर्यंत पकडा आणि इफ यू आर असिमटोमॅटिक ऍट द डे सेव्हन यू कॅन कम आउट ऑफ द हाऊस मगदुम सर विचारा नमस्ते मगदुम सर येस yes, सर माझा प्रश्न बूस्टर डोस संदर्भात आहे बुस्टर डोस आपण अगोदर कोविशिल्ड घेत असेल तर आता कोणता घ्यायचा कोवॅक्सिन घ्यावा की कोविशिल्ड घ्यावा आणि कधी घ्यावा सेकंड डोस झाल्यानंतर किती दिवसानंतर घ्यावा कारण आता तोंडावर दिसते ओमिक्रॉन सांगतो एक मिनिट ओके या सगळ्या गोष्टी ऑफिशियली करायच्यात का त्याच्यावरती आहे ऑफिशियली जर का करायचे असतील तर सेकंड डोस घेतल्यानंतर नऊ महिन्यांनी आपण आपण बुस्टर डोससाठी पात्र ठरतो सेकंड डोस घेतल्यानंतर नऊ महिन्यांनी आपण बुस्टर डोससाठी पात्र ठरतो त्याच्या आधी आपण कोविन ऍपवरती रजिस्ट्रेशन आपलं होतच नाही आपली डेटच येत नाही पहिली गोष्ट ना, दुसरी गोष्ट म्यूट करा दुसरी गोष्ट सध्या भारताच्या प्रमाणे पहिले दोन कोविशिल्ड झाले असेल म्यूट करा पहिले दोन कोविशिल्ड झाले असतील तर तिसरा सुद्धा कोविशिल्डच घ्यावं लागेल पहिले दोन कोवॅक्सिन आले असेल तर तिसरा कोवॅक्सिनच घ्यावं लागेल आपल्याकडे सध्या मिक्स अँड मॅचला परवानगी नाही माझं स्वतःच जे मत आहे हे मी आय एम इन फेवर ऑफ मिक्स अँड मॅच जरी ते आता सध्या आपल्याला अलाउड नसेल तरी येणाऱ्या काळामध्ये डाटा येईल आणि इट विल प्रूव्ह दॅट पहिले दोन कोविशिल्ड घेतले कोवॅक्सिन विल बी मोर इफेक्टिव्ह आता सध्या परदेशामध्ये जे घेतोय तर फायझर तर बऱ्याच ठिकाणी ऍस्ट्राझेनिका म्हणजे कुठलं कोविशिल्ड ज्याला परदेशात ऍस्ट्राझेनिका म्हणतात त्याला आपल्या इथं कोविशिल्ड म्हणतात तर परदेशामध्ये ज्या ज्या लोकांना कोविशिल्ड दिलं गेलंय त्या त्या लोकांना फायझरचा बुस्टर डोस त्या ठिकाणी दिला गेलाय ऍज अ मिक्स अँड मॅच ओके पण आपल्याकडे आता फायझर अवेलेबल नाहीये आपल्याकडे दोनच वॅक्सिन अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स अँड मॅच ला परवानगी सध्या तुमच्याकडे पर्याय नाही नऊ महिन्यानंतर दुसरा डोस घेतल्यानंतर तुम्ही जे काही डोस घेतले पहिल्या तेच तुम्हाला तिसरा डोस त्या ठिकाणी घ्यावा लागेल मोरे मॅडम विचारा विचारायनी सर विचारा हॅलो हॅलो हा बोला हां बोला मोरे मॅडम बोला हा सर सर जर वॅक्सिन आता समजा रजिस्ट्रेशन केलं असेल आणि oh. समजा घरामध्ये कोविड पेशंट झालेले असतील तर त्या दरम्यान त्या पेशंटनी पेशंट घ्यायची का आयडियली टाळावं जेव्हा आपल्या हातात या गोष्टी आहेत ना आपण अनेक पेशंट डेल्टाच्या दरम्यान बघितले की जे इन्क्युबेशन पिरियड दरम्यान होते की ज्यांना लक्षणं काही नव्हती आणि त्यांनी व्हॅक्सिन घेतल्यानंतर ते सिमटमॅटिक झाले किंवा त्यांची लक्षणं वाढली आणि थोडे डिटोरिएशन त्या ठिकाणी आपण झालेलं बघितलं हे बघता मला स्वतःचाच माझा स्वतःचा पर्सनल सल्ला असा राहील की जर का घरामध्ये आपला कोविड पॉझिटिव्ह पेशंट आहे किंवा घरामध्ये कोणी सिमटमॅटिक आहे सस्पेक्टेड पेशंट आहे अशा वेळेला ऍटलिस्ट वेट फॉर One week. Let that patient get cured. Let everybody be healthy inside the house. लेट एव्हरीबडी बी इन हेल्दी इन्साइट जाऊ अँड देन यू टेक वॅक्सिन ऍज अ फुस्टर डोस आता इथं पुण्यामध्ये तरी असं करतायत करता कर तर की बुस्टर डोससाठी जे लोक जातात त्यांची अँटीजन टेस्ट करत आहेत टेस्ट निगेटिव्ह आली तरच त्या ठिकाणी बूस्टर डोस देतात कारण अनेक लोक असिम्टोमॅटिक येत आहेत की जे बुस्टर केले जातात आणि त्या ठिकाणी टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह आली की त्यांना परत पाठवून देत आणि त्यांना ते देत नाही आहेत आय डोंट नो द स्ट्रॅटेजी इन ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि सर कोविड प्रायव्हेट मध्ये मिळेल का म्हणजे प्रायव्हेट मध्ये घेतलं तर आपण काय काय कोविशिल्ड पहिले कडे मिळतं प्रायव्हेट मध्ये पैसे देऊन येते गव्हर्नमेंट मध्ये फुकट सर म्हणजे कोविशिल्ड पहिले दोन आपले झाले असतील ना आणि आपल्याला आता थर्ड कोवॅक्सिन घ्यायचं असेल ते मध्ये घ्या नाही तर गव्हर्नमेंट मध्ये घ्या शेवटी तुम्हाला कोविन ऍपच्या थ्रू थ्रूच जावं लागतं त्यामुळे कोविन ऍप मध्ये तुम्हाला मिक्स अँड मॅच करताच येत नाही ओके सर सर पोस्ट कोविड ब्लड थिनर द्यायचं का द्यायचं झालं uh, uh, तर कोणतं पोस्ट कोविड ब्लड थिनर म्हणजे ज्यांना अँटीप्लेटलेट म्हणावं असं असं मी विचार करून हे घेतो की एस्प्रिन डिस्प्रिन जो आहे सेवन्टी फाय मिलिग्रॅम तर याचा इम्पेरिकल डाटा फारसा काही फेवरेबल नाहीये किंवा त्याच्यामध्ये असं लक्षात आलंय किंवा इम्पेरिकली काही लोकांना चालू केलं आणि तरी सुद्धा त्यांच्यामध्ये क्वागिलोपॅथी नंतर आढळल्यात त्याच्यामुळे त्याचा फायदा होईलच असं नाही पण यू कॅन गिव्ह लोडोसिकोस्प्रिन डिस्प्रिन इन अ हायरिस्क एज ग्रुप पर्टिक्युलरली मोर देन फोर्टी फायव्ह इयर्स एज मोर देन फोर्टी इयर्स एज असेल ओबेज असेल डायबेटिक असेल तर यू कॅन स्टार्ट विथ डिस्प्रिन लोडोस इकोस्प्रिन सेव्हन्टी फायव्ह मिली सर विचारा अन्नोट करून विचारा आ, सर आता मध्ये अँटीबायोटिकचा रोल नाहीये सर ठीक आहे मान्य आता सर्दी खोकला जनरली हेच पेशंट चालू आहेत म्हणजे ओमायक्रॉन चालू आहे तर हो। मग ऍज अ एक सपोर्टिव्ह अँटीबायोटिक किंवा मग सेकंडरी इन्फेक्शन टाळण्यासाठी आपण सेकंडरी सेकेंडरी हा, हा। <laughs> सेकंडरी इन्फेक्शन ना हा आपला मनाचा खेळ आहे ओके पेशंट पहिल्या दिवशी तुमच्याकडे खोकलाही घेऊन येतो तेव्हा थोडं सेकंडरी इन्फेक्शन असतं आणि आपल्याला क्लासिकल प्रेझेंटेशन पेशंटचं कळतं ॲक्यूट ऑनसेट दिसतोय की काल पेशंट बरा होता अचानक रात्रीत न उठला सकाळी त्याला घसा खोकवायला लागला खोकला लागला घरामध्ये बाकीच्या दोन लोकांना झालंय आणि यू हॅव फोर्टी एट आवर्स इन युअर हँड सो आ, रोल काही नसताना जेव्हा आपण जेवढे ड्रग्ज वापरतो ना तेव्हा त्याच्यामध्ये दोन गोष्टी होत असतात एक म्हणजे फायनान्शियल बर्डन सेकंड इज द साईड इफेक्ट आणि थर्ड इज द अँटीबायोटिक रेजिस्टन्स अनेक वेळेला अँटीबायोटिक्स येत ना विदाऊट एनी रिझन आपण वापरतो की कि कित्येक तुम्ही जर का एखाद्याचं जर का ब्लड कल्चर केलं ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की तुम्ही जे अगदी आपण जे वापरतो ना, ना। so, page, जे, mm -hmm. वा, mm -hmm. या सगळ्याला डेव्हलप झालेला ऑलरेडी कारण सो इट इज ओनली साइड इफेक्ट जेव्हा प्युअरली आपल्याला माहिती आहे की वेळेला फर्स्ट फोर्टी एट टू सेव्हन्टी टू अवर्स थोडासा धीर धरा आणि अँटीबायोटिक काहीच वापरू नका काही फरक पडत नाही पेशंटला जे काय म्हणतात त्याला ऍसिडिटी असेल किंवा अनोरेक्सी असेल या कंप्लेंट मध्ये भर पडती फायदा काही होत uh, नाही

you should not start empirically. So, that is an antiplatelet, that can be started in a high-risk group. There is no guideline to start. Actually, But you can start with. But for anticoagulant, it has N number of side effects. So, bleeding tendencies get increased and so many things. So, if patient's D-dimer is increased, if patient is already on a low molecular weight heparin, and now you are discharging patient.

तर याच्यासाठी वेगळे काही अप्रोच ठेवायचा की कसं म्हणजे व्हॅक्सिनच्या दृष्टिकोनातनं म्हणताय का डिसीजच्या दृष्टिकोनातनं डिसीज डिसीज आणि ट्रीटमेंट हा डिसीज डिसीज आणि ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातनं आपल्याला मला नाही वाटत की फार काही फरक दिसेल ऍज पर द कॅटेगरी यु हॅव टू ट्रीट द पेशंट As per the category, you have to treat the patient. If patient is in a symptomatic category, mild category, moderate category. If patient requires these drugs and if the patient is already on that drug, uh, there is no need to taper the dose or to reduce the dose. Okay, If patient is already on, the only thing the chances of bacterial infection increases when patient is on these drugs. drug. antibiotic There is no role of antibiotic. But if the patient is on high dose of steroid, if the patient is on a baricitinib, then you may require a cover of antibiotic to avoid the secondary infection because these patients are susceptible for the infection. so you can use the antibiotic cover along with that category treatment, mild, moderate, severe, so along with that you have to use a, a certain antibiotic for this patient. regarding vaccination, the patient may not develop a, a प्रॉपर अँटीबॉडीज इफ द पेशंट इज ऑन धीस जॅक्टू इनिबिटर्स याला काय म्हणतो आपण जॅक्ट इनिबिटर्स म्हणतो बॅरेसिटॅनिप किंवा हे जे आहे तर हे ड्रग वरती जेव्हा पेशंट असेल किंवा हायड्रोस्टिरॉइड मध्ये असेल पेशंटला ल्युपस आहे आरे आहे रुमॅटॉइडिस आहे अशा वेळेला तुम्ही जर का पेशंटला वॅक्सिन दिलं तर पेशंट मे नॉट डेव्हलप अ प्रॉपर अँटीबॉडीज दॅट इज द ओनली इश्यू विथ दिस काइंड ऑफ ड्रग्स ओके बरेच प्रश्न येत आहेत पण मला वाटतं तुम्ही तुमचे काय प्रश्न जर तुम्हाला तुम्हा तुम्हा एक नंबर देतो त्या नंबरवरती टाकला आणि तुमचा नेम अड्रेस दिला तर तुम्हाला त्याचा रिप्लाय निश्चित मिळेल कारण बरेच प्रश्न आहेत नंबर देतो नोट करून घ्या एक दहा मिनिटं घेऊ सर प्रश्न दहा मिनिटं चालेल चालेल आहे प्रश्न घेऊया सर पण एक नंबर देतो हो, 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 काही नंबर क्वेश्चन टाकू देत नाईन फाय झिरो थ्री थ्री वन फायव्ह नाईन थ्री थ्री पंच्याण्णव झिरो तेहतीस पंधरा नऊशे तेहतीस या नंबरवरती तुम्ही तुमचं क्वेश्चन टाकू शकता नेम ॲड्रेस तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळून जाईल कुठे सर विचारा गुड इव्हनिंग सर केसकर सर खूप सुंदर असं सेशन होत आहे तुमचं त्याबद्दल खूप आभार आहे तुमचे तर प्लाझ्मा डिसीज चा अप्रोच ठेवून प्लाझ्मा थेरपी बद्दल काय सांगाल सर प्लाझ्मा थेरपी तर ऑलरेडी आता नाहीच आहे आउटडेट आउटडेट म्हणजे ती नॉट ओनली इट इज ऍक्च्युली ती पूर्वी सेकंड वेव्ह मध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये होती आउटसाइड महाराष्ट्र नव्हती पण इट हॅज बीन प्रूवड की प्लाझ्मा थेरपीमुळे अनेक म्युटेशन जे आहेत व्हायरस मध्ये हे त्या ठिकाणी डेव्हलप झाले कारण प्लाझ्मासाठीचा जो एक टायटर पाहिजे अँटीबॉडी टायटर तो मेंटेन केला जात नव्हता कित्येक वेळेला पेशंटला मॉडरेट टू सिव्हिअर डिसीज असताना प्लाझ्मा दिलेला जात होता त्याच्यामुळे तो व्हायरस त्या अँटीबॉडीजला त्या ठिकाणी दाद देत नव्हता आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणत होता कारण तुमचा शत्रू जर का तुमच्यामध्ये प्रबळ नसेल तु, तुमच्यापेक्षा प्रबळ नसेल तर तुम्हाला शत्रूच्या ज्या काही खुबी असतील त्या कळून जातात आणि तुम्ही स्वतःमध्ये बदल करून स्वतःला जास्ती तुम्ही परफेक्ट बनवता त्या पद्धतीने प्लाझ्मा ट्रीटमेंटच्या दरम्यान झालं म्हणजे फायदा काहीच झाला नाही आणि तोटा मात्र मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी झालं त्यामुळे प्लाझ्मा ट्रीटमेंट ही इट इज आउट ऑफ क्वेश्चन इट इज नो व्हॅल्यू झिरो व्हॅल्यू डॉक्टर महाजन येस सर yeah. uh, सर मला अँटीजन uh, टेस्ट बद्दल विचारायचं होतं uh, uh, की अँटीजन uh, केव्हा केली पाहिजे आणि किती दिवसांपर्यंत ते पॉझिटिव्ह येऊ शकते हा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न दोन प्रश्न आहेत सर माझे आणि दुसरा प्रश्न हा आहे की जर सिम्टमॅटिक पेशंट सिम्टमॅट म्हणजे सिमटम्स फक्त फिवर एकच दिवसाचा आहे आणि कफ नाही बट ब्लॉकेज ऑफ नोज आहे तर इज इट कोविड अँटीजन सात दिवसानंतर त्याची पॉझिटिव्ह आलेली आहे तर मग तो कोविड पॉझिटिव्हच होता पेशंट आणि त्यांनी आता आयसोलेशन मध्ये राहायला पाहिजे का नाही राहायला पाहिजे हे बघा अँटीजन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट या ज्या दोन टेस्ट आहेत त्याच्यामधली मोर अॅक्युरेट टेस्ट इज द आरटीपीसीआर टेस्ट अँटीजन टेस्ट मध्ये फिफ्टी पर्सेंट फॉल्स निगेटिव्ह टेस्ट येण्याची शक्यता आहे म्हणजे मला आजार आहे पण माझी टेस्ट निगेटिव्ह आली ही शक्यता जास्त आहे त्यामुळे एखादा पेशंट सिमटमॅटिक असेल आणि अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आली तर युआर टू रिपीट द आरटीपीसीआर टेस्ट टू कन्फर्म युअर निगेटिव्ह डायग्नोसिस इफ द टेस्ट कम्स पॉझिटिव्ह अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली तर इट इज हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह पेशंट शुड नॉट रिपीट द टेस्ट अगेन की आज माझी अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून मी उद्याच्या आरटीपीसीआर पी सी आर करून बघितली तर ती निगेटिव्ह आली आणि मग पेशंट काय म्हणतो की याचा अर्थ माझी पहिली टेस्ट म्हणजे तो, टेस, तो काय करतो त्याला जे चांगला असेल तो मग तो निर्णय घेतो की अरे नाही नाही ती माझी पहिली पॉझिटिव्ह आली ती चुकीची होती फॉल्स निगेटिव्ह टेस्ट इज पॉसिबल फॉल्स पॉझिटिव्ह टेस्ट इज नॉट पॉसिबल सो टेस्ट पॉझिटिव्ह आली हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह तो दुसऱ्या दिवशी जे आरटीपीसीआर टेस्ट केली त्या माणसाने तो स्वाम नीट कलेक्ट केला नसेल यंत्रामधल्या काही त्रुटी आहेत टेस्ट मधल्या काही त्रुटी आहेत त्याच्यामुळे फॉल्स निगेटिव्ह टेस्ट येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे फॉल्स निगेटिव्ह टेस्ट आली तर ती ती घ्यायची नाही जी टेस्ट पॉझिटिव्ह आली दॅट शुड बी ट्रीटेड ऍज अ पॉझिटिव्ह टेस्ट पेशंट जर का सिमटमॅटिक असेल अगदी रनिंग नोज जरी असेल आणि टेस्ट कम्स पॉझिटिव्ह स्टील इट इज पॉझिटिव्ह आता सध्या ओमिक्रॉन मध्ये आपण जे बघतोय ना हे द बॅकएक म्हणजे तुमच्याकडे आता येत असतील पेशंट सिव्हिअर हेडएक सिव्हिअर बॉडे बॉडे म्हणजे डॉक्टर झोपत इतकं अंग दुखत प्रचंड अंग दुखत डोकं दुखत अँड द एक्स्ट्रा पल्मोनरी सिमटम्स लाईक नॉशिया वॉमिटिंग ओके नॉशिया वॉमिटिंग मे बी प्रेझेंटेड अलॉंग विथ द क्लासिकल सिमटम्स ऑफ अपर रेस्पिरेटरी टॅक्ट रनिंग नोज आणि थ्रोट पेन सिव्हिअर थ्रोट पेन इज अ क्लासिकल साइन ऑफ ओमिक्रॉन आगे। आगे। शेज़ार सर, शेज़ार। रुटीन, रुटीन काय हो मी नाही दिवसात कुठलेच करायचे नाहीत कुठलाही पेशंट असू दे मग तो माइल्ड असू दे मॉडरेट असू दे कुठला पहिल्या तीन दिवसात काहीच करायचं नाही पेशंट तुमच्याकडे आला आणि तुम्ही विचारलं की ठीक आहे केव्हापासून कालपासून सुरू झाला आजार मेडिसिन द्या सिम्टोमॅटिक द्या काय द्यायचं ते द्या फॉर फर्स्ट थ्री डेज डोंट ऍडवाइज इन्व्हेस्टिगेशन ऑन द डे फोर चौथ्या दिवशी पेशंट आला तो म्हटला डॉक्टर अजून ताप कमी होत नाही अजून खोकला कमी होत नाही अजून हेडे एलडीएच फिरेटीन आय एल सिक्स या सगळ्या हायफाय टेस्ट आहेत या पहिल्या सात दिवसात सांगायच्या नाहीत पहिल्या पाच दिवसामध्ये पहिल्या सात दिवसामध्ये आता मी जेवढ्या टेस्ट सांगितल्या तेवढ सांगायच्या जनरली तुम्हाला सुद्धा करावा लागणार नाही कारण ओमिक्रॉन रेअरली क्वाजेस निमोनिया आपण जो एक्स रे करायचो हा आपण काय करायचो बायलेटरल निमोनिया मिळतोय का बघण्यासाठी करायचो दॅट इज नॉट रिक्वायर्ड फॉर द ओमिक्रॉन सर सिव्हिअर बॉडी मध्ये इंजेक्शन टाकलं वापरायचं का रोल ऑफ एनएसी आयडीज ओके रोल ऑफ यू कॅन यूज ओके सो इफ हिप ओन्ली थिंग परत तो विषयाला हॅनाफिलॅक्सिस आणि हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन याची जर का तुम्ही काळजी घेणार असाल तर तुम्ही देऊ शकता अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता व्हॅक्सिन नंतर वापरायचे काय नाही याविषयी डिबेट होतं की व्हॅक्सिन दिलं मग डायक्लो वापराय पण वेन पेशंट हॅज अ कोविड इन्फेक्शन हॅज हा इज हॅव्हिंग सिव्हिअर थ्रोट पेन सिव्हिअर बॉडी एक देयडीज आयदर इंजेक्टेबल ऑर ओवरली नो प्रॉब्लेम संध्या मॅडम यू हॅव बीन साइन डाऊन बिकॉज यू आर करंटली सायन्स आय एम संध्या मॅडम थांब हॅलो ओके पोस्ट कोविड एम आय होते तसे ओमायक्रॉन नंतर मध्ये होणार का सर पोस्ट कोविड एम स्ट्रोकचे फीचर आता, आता तरी सध्या तरी आपल्याला खूप कमी दिसतेय शक्यता आपल्याला सध्या खूप कमी दिसतेय त्या ठिकाणी पोस्ट कोविड मध्ये हे होण्याची सॉरी ओमिक्रॉन मध्ये आपल्याला सायटोकाईन स्ट्रॉम असेल किंवा एमआय किंवा कोयगुलोपॅथिज आहेत हे आपल्याला त्या कारण व्हायरस जेवढा डॉमिनंट आणि व्ह्युरुलंट असेल ना तेवढी आपली इम्युनिटी म्हणजे दोन माणसांमध्ये कुस्ती केव्हा रंगती दोन माणसांमध्ये कुस्ती केव्हा रंगती जेव्हा तोडीच तोडी पैलवान दोन्ही असेल तेव्हा कुस्ती ते रंगती आणि तेव्हाच सायटोकाइन स्टॉम निर्माण होतं इथं ओमिक्रॉन हा व्हिरुलंट नाही आहे ओमिक्रॉन हा तेवढा पॉवरफुल नाहीये तेवढी त्याला स्ट्रेंथ नाहीये आणि त्याच्यामुळे आपली इम्युनिटी आपली इम्युनिटी आहे ही तुलनेमध्ये प्लीज म्यूट पॉवर एक मिनिट एक मिनिट थांबा हा तर ती जी इम्युनिटी आहे ना ओव्हर रिॲक्ट होती सायटोकाईन स्ट्रॉंग केव्हा होतं क्वागिलोपॅथिस केव्हा होतात रक्ताच्या कुठळ्या केव्हा होतात जेव्हा तुमची इम्युनिटी ओव्हर ऍक्ट होती इम्युनिटी ओव्हर रिॲक्ट झाली तरच त्या ठिकाणी होतात ओमिक्रॉन हा माइल्ड आहे त्याच्यामुळे आपली इम्युनिटी ओव्हर रिॲक्ट होण्याचे चान्सेस कमी आहेत मी होणार नाही असं म्हणत नाहीये होऊ शकतं पण शक्यता त्या मात्र तेवढी डेल्टा इतकी मात्र वाटत नाहीये सध्या ओवर सर विचारा पटकन हॅलो हा विचारला ऑन द बेसिस ऑफ आर्टिफिशियल कॅन डिस्टिंग बिटवीन ओमेक्रॉन अँड डेल्टा व्हायरस मी तुम्हाला सांगितलं ना आता सध्या आपल्याकडे किट नाही आहेत ओमिश्युअरचे जेव्हा किट येतील एक साधारण दहा दिवसात पंधरा दिवसात येतील हे स्पेसिफिक किट येतील की त्याच्यामध्ये तुम्हाला तीन प्रकारचे पॅरामीटर मिळतील एन जीन एस जीन ओ आर सध्या आरटीपीसीआर रिपोर्ट आता गेल्यानंतर तुम्ही प्रत्येकाने काढून बघा पेशंटनी दाखवला तर फक्त दोनच दिसतात कुठले एन जीन आणि ओ एफ एफजिन एन आणि ओ एन म्हणजे न्यूक्लिओ आर एफ जीन या दोन च्या येतो जेव्हा याच्या तिसरा पॅरामीटर होईल कुठला एस जिन स्पाइक जीन स्पाइक जीन म्हणजे काटेरियावर हा जेव्हा तिसरा पॅरामीटर होईल आणि तुमचा रिपोर्ट असा येईल एस जिन निगेटिव्ह एस एस म्हणजे एस सिंगापूर एस जिन निगेटिव्ह एन जीन ओके न्यूयॉर्क एन जीन पॉझिटिव्ह ओ आर एफ पॉझिटिव्ह सो एस निगेटिव्ह आणि उरलेले दोन पॉझिटिव्ह असे जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला कळेल की तो ओमिक्रॉन आहे म्हणून पण त्या प्रकारचे किट अजून आपल्याकडे नाहीये सर विचारा सर नमस्कार सर आ, बोला सर आपण पहिल्या दिवशी सजेस्ट करणं योग्य का तीन दिवस आधी वाट बघावी की त्याला सिम्प्टमॅटिक द्यावं आणि मग नाही रिलीफ मिळाला तर मग आरटीपीसीआर करावं नाही तर दोन गोष्टी आहेत असिमटमॅटिक पेशंटची आपण टेस्ट ऍडवाईस करत नाही आयसीएमआर ची गाईडलाईन आली आहे असिमटमॅटिक पेशंट आहे केवळ नुसताच कुठेतरी जाऊन आलाय लग्नाला जाऊन आलाय आणि मग तिथं दोन पॉझिटिव्ह लोक मला भेटली मला काही होत नाहीये यांना आपण सजेस्ट करत नाही आपण कोणाला ना करतोय जेव्हा पेशंट माझ्याकडे येतोय घसा दुखतोय नाग नाकात पाणी येतंय डोकं दुखतोय अंग दुखतोय ताप येतोय त्यामुळे सिम्टमॅटिक पेशंट जर का झाला याचा अर्थ व्हायरसचं मल्टिप्लिकेशन चालू झालं वेन पेशंट प्रेझेंट सिमटम्स That means viral multiplication is started and there are high chances your test may come positive. So when patient presents with symptom, you can advise RT-PCR to the patient. Dushan, sir, uh, 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 sir, good evening. Parat uh, lecture oh. Oh. हो तर मला सर स्फुटन येतोय थोडासा आणि आहे अजून तर काही अधिक घ्यायची गरज आहे का नाही नाही काही काही नाही ते बघा कुठलाही व्हायरल इन्फेक्शन असेल तुम्हाला अगदी दे, डेंगू जरी झाला तुम्हाला चिकनगुनिया झाला तुम्हाला स्वाइन फ्लू झाला तरी कुठल्याही व्हायरल डिसिजेसमधनं त्याच्यानंतर पोस्ट व्हायरेमिक फेज असते पोस्ट व्हायरेमिक फेज मध्ये काय होतं की तो व्हायरस निघून जातो पण शरीरामध्ये दुर्बलता असेल जॉईंट पेन अशक्तपणा थकवाय राहतं तुम्ही जस्ट विटॅमिन बी असेल ओके हायड्रेशन प्रॉपर हायड्रेशन न्यूट्रिशन या गोष्टी केल्या तरी इट विल बी कवर्ड डेल्टा इतका तुम्हाला त्या ठिकाणी त्रास होणार नाही डेल्टामधन जे लोक बरे झाले त्यांना माहितीये की पोस्ट कोविड इलनेस काय असतो आणि पोस्ट कोविड लिथार्जी असेल ती किती असते त्यामुळे यू विल बी कवर्ड फक्त तुम्हाला थोडा कप येतो त्याच्यासाठी तुम्ही एफेक्स वगैरे असं घ्या स्टेमिनिक घ्या मॉन्टी लुकास विथ फेक्झोफिनाडिन किंवा लिओसेट्रिजिन हो विथ असं कॉम्बिनेशन घ्या नाही uh, मुग्धा मॅडम विचार पटकन गुड इव्हनिंग सर डॉक्टर मुग्धा कुबेर बोलते मला असं विचारायचं आताच्या ओमिक्रॉनच्या मध्ये आफ्टर कोविड एक्सरसाइज रेझ्युम करायचं का नाही असं पेशंट विचारतात जिमिंग असेल ते तर त्याच्याबद्दल काय गायडन्स द्यायचं आपण नाही इमिजिएटली मी तुम्हाला ते सांगितलं की पहिली गोष्ट म्हणजे की आपण जरी डिसीज मधनं क्युअर झालेलो असलो तरी बॉडीमध्ये जसं एखादा पूर येऊन गेला तरी त्याच्यानंतर पुरामुळे ज्या खुणा ज्या राहतात शहरावरती त्या पद्धतीने एखादा आपल्याला आजार होऊन जातो त्यावेळेला त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये दुर्बलता येते त्याच्यामुळे आपण डायरेक्टली हंड्रेड पर्सेंट आपला एक्सरसाइज रिझ्युम शंभर टक्के करू शकणार आहे सो एव्हरी वन वीक युर टू इन्क्रीज बाय ट्वेंटी बरे झाले बऱ्या झाल्यानंतर बाहेर पडल्या तर तुमची जी कॅपॅसिटी त्याच्या ट्वेंटी पर्सेंट यु कॅन जस्ट हॅव अ मॉर्निंग वॉक

हो आणि आता कोरोना डिटेक्ट झाला तर बुस्टर हा म्हणजे सेकंड डोस घेऊन नऊ महिने झाले आणि या जानेवारीत म्हणजे याच महिन्यात हो, हो, का हो हो बरोबर ना इथून पुढे तीन महिन्याने घ्यायचं म्हणजे आफ्टर द रिकव्हरी यु टेक यू कन्सिडर धीस ॲज अ बुस्टर डोस द प्रेझेंट डिसीज इट सेल्फ अ बुस्टर डोस फॉर दॅट पेशंट सो देर इज नो नीड ऑफ इमिजिएट बुस्टर आता ज्या काही अँटीबॉडीज डेव्हलप होतील त्या पुढच्या तीन महिने प्रोटेक्ट करतील आणि त्याच्यानंतर तीन महिने जगताप सर विचारा हा सर आय व्ही फ्रेंडचा काही रोल आहे का आय व्ही फ्लिडचा रोल म्हणजे असं काही द्यायलाच पाहिजे असं काही नाही आहे पहिली हो गोष्ट कम्प्लिट करत तुम्ही कसं आहे माहितीये का आता so uh, like की पेशंट तुमचं कोविड सेंटर आहे का तुम्ही पेशंट ऍडमिट करणार का बिकॉज देर आर सो मेनी लॉज अँड रेग्युलेशन कारण दॅट पेशंट इज त्याला एकतर होम आयसोलेशन सजेस्ट केलंय किंवा इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन सांगितलंय अशा वेळेला तुमच्या दवाखान्यामध्ये जर का येऊन एखाद्या आय व्ही फ्लुइड लावला आणि जर का माहितीये किंवा तो पेशंट आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आहे सर त्या ठिकाणी कोणी तक्रार केली तर प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळे आय विल नॉट ऍडवाइज आय वी इन युअर क्लिनिक ऑर इन युअर ओपीडी अनलेस अँड अंटील युअर सेंटर इज रेकॉग्नाइज फॉर द कोविड ट्रीटमेंट लाइक अ कोविड सेंटर असेल देन यू कॅन डू इन्वेजिव्ह थेरपी इफ पेशंट हॅज डिहायड्रेशन हायपो टेन्शन इफ पेशंट हॅज न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज देन यू कॅन यूज आय वी बट दॅट टू इन अ कोविड डेसिग्नेटेड सेंटर डॉक्टर अण्णासाहेब लबडे विचारा पटकन ध्या बोल हा मी असा प्रश्न विचारते माझ्या वडिलांना ऍडमिट केलं होतं आठ तारखेला युटीआय साठी तेव्हा अँटीजेन निगेटिव्ह आली आणि बरोबर काल हॉस्पिटलाइज होते आठ दिवसांनी बरोबर काल पंधरा तारखेला पॉझिटिव्ह आली आरटीपीसीआर आता कोविड oh. वॉर्डला शिफ्ट केलं आहे एका हॉस्पिटलला oh. पुण्यातच oh. oh. तर आता व्हॉट विल बी द लाईन ऑफ ट्रीटमेंट द लाईन ऑफ ट्रीटमेंट इज पर द कॅटेगरी माइल्ड मॉडरेट पॉझिटिव्ह म्हणजे केवळ युटी आहे का कोविडचे काही साइन सिमटम्स आहेत याच्यावर डिपेंड कब ब्रेथलेसनेस होता आणि ते बेडरिडर आहे हेमिप्लेजी पेशंट आहे रेमडेसिवीर

पेशंट हायपॉक्सिक असेल तर स्टिरॉइड लागतील एव्हरीथिंग विल बी एज पर द द ऑफ पेशंट वी नॉट स्टेट पर्टिक्युलर केसकर सर आपल्या मनापासून आवाज खूप सुंदर माहिती दिली आपण त्याबद्दल हो सर एक प्रश्न माझ्या मनात आला की आपण व्हेरियस व्हेरियंट ऑफ कन्सर्न जे आहेत सर त्याच्यासाठी आपण सेम व्हॅक्सिन युजफुल ठरणार आहे का म्हणजे म्हणजे नाही ठरणार आहे नाही ठरणार आहे वॅक्सिन नाही हे नाही होणार आहे आता नवीन रोल आउट होतं जसं आपल्या इन्फ्लुएन्झाला कसं दरवर्षी नवीन बॅच येते ना तशा पद्धतीने आता नवीन बॅच आणावी लागेल की नऊ आता त्याच्यामध्ये येईल की इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट द ओमिक्रॉन असं म्हणून आतापर्यंतच जे होतं ना अल्फा बिटा गॅमा डेल्टा हे आतापर्यंत होत होते आताच्या वॅक्सिन मध्ये कव्हर होत होते पण आता ओमिक्रॉन आल्यामुळे सगळ्याला छेद बसलेला आहे त्याच्यामुळे आता याच्या नंतरच्या म्हणजे ऑलरेडी फायझरनी आणि याने डिक्लेअर केलेलं आहे की मे बी इन द मंथ ऑफ मार्च दी अपडेटेड विल कम सो आता दरवर्षी तसं होईल की बाबा कदाचित अपडेटेड वॅक्सिन येईल कन्सिडरिंग व्हेरियस व्हेरियंट दीपाली मॅडम विचारा सर uh, डॉक्टर दीपाली पाटील सर आमचा एक पेशंट होता आठ वर्ष सहा सात महिन्यापूर्वी कोविड झालेला आणि तेव्हा त्याला रेमडेसिवीर आणि स्टिरॉइड पण दिलेलं आता सहा सात महिन्यानंतर पण त्याचं एचजीओटी एसजीपीटी आहे आणि अल्कलाईन फॉस्पटेज पण तर ते आणि बाकी असिम्टोमॅटिक आहे पेशंट तर ते रेमडी मुळे एवढे सो द हिपॅटिक फंक्शन मे कम टू द नॉर्मल परत दुसरी गोष्ट आपल्याला माहिती नाही की बाबा त्याची पूर्वी नॉर्मलच होते का हे आपल्याला माहिती नाही सो मला असं वाटतं की आपण इंडिव्हिज्युअल केसेस डिक्लेअर डिस्ट हे नको करायला कारण वी रिक्वायर लॉट ऑफ डाटा फॉर कॉमेंटिंग सच थिंग्स खेडेकर मॅडम सुनीता खेडेकर मॅडम क्रॉनिक कप मध्ये रोल काय क्रॉनिक कप मध्ये लुकोटास टॅबलेट लुकोटास एच डी नाही मला फारसं माहिती नाही नो कॉमेंट ओके विनय सर विचारा सर साठी व्यतिरिक्त काय द्यायचं कप साठी तुम्हाला सांगतो की एकतर पेशंट कप आहे का प्रोडक्टिव्ह कप आहे बघा आपली स्टँडर्ड जी ट्रीटमेंट आहे आपण इतके वर्ष काम करतोय त्याच पद्धतीने ड्रायकप वापरा प्रोडक्टिव्ह कप असेल ते विथ टर्ब्युटेलिन असेल त्याच्यावाले वापरा मेनली समजा एखादा पेशंट घरी असेल स्वतःच्या घरी असेल क्लोज रूम असेल तर नेबिलायझेशन सजेस्ट करा एस्थेलिन आणि ब्युडे त्या ठिकाणी बीआयडी सजेस्ट करा आणि प्रोडक्टिव्ह कप साठी तुम्हाला स्टीम असेल गार्गलिंग असेल अँटीबायोटिक मी तुम्हाला सांगितलं ना की प्रोडक्टिव्ह नाही तर कप असू ते बॅक्टेरियल आहे का व्हायरल याच्यावर सगळं डिपेंड आहे त्यामुळे अँटीबायोटिक दिल्याने खोकला कधीच कमी होत नसतो हे पहिल्या डोक्यातनं काढून टाका इन्फेक्शन जर का असेल तरच खोकला कमी होईल बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तरच त्या ठिकाणी खोकला कमी होईल त्यामुळे इफ यू आर कन्फर्म की बाबा पेशंटला बॅक्टेरियल इन्फेक्शन वाटतंय तर युअर अँटीबायोटिक विल वर्क तुम्ही कुठलाही द्या हायझिथ्रोमाइसिन द्या क्लेरिथ्रोमाइसिन द्या किंवा मॉक्सिक लॅव द्या तुमच्या चॉईसच द्या पण इट शुड बी बॅक्टेरियल इन्फेक्शन अदरवाइज मेनली जे आहे ना ते इन्फ्लेमेशनमुळे इन्फ्लमेशन जे होतं ट्रॅकिओ ब्रॉनकेल ट्रीला त्याच्यामुळे होतं आणि इन्फ्लमेशन जे आहे ते अँटीबायोटिकनी नाही कमी होत स्टिरॉइडनी कमी होतं पण ओरल स्टिरॉइड वापरलं तर व्हायरसचं मल्टिप्लिकेशन होतं म्हणून यु टू यूज इनहेल्ड स्टिरॉइड फॉर रिड्युसिंग द कफ डॉक्टर जुमरानी डॉक्टर शरेव कोरे डॉक्टर अनुष्का पाटील हा बोला जुमरानी बोला सर जुमरानी सर बोला हा सर सर रेमडेसिवीर इन रेमडेसिविर इन सो एम नॉट व्हेरी मच एक्सपर्ट इन

बऱ्याच वेळा काय दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येतात फर्स्ट डे सेम डे आपण म्हटलं की बा असं असं आहे तुम्हाला टेस्ट करायला लागेल ते काही इतकं बॉदर करत नाही आणि पेशंट काही तयार होत नाही त्या गोष्टीला तो पण तीन चार पाच दिवस निघून जातात पेशंट काय काय बरे पण होत आहेत पण जर का अँटीव्हायरल सुरू करायचं झालं तर मग आता कसं काय अँटीव्हायरल जे गाईडलाईन आहे शुड विदिन फर्स्ट डेज ऑफ द इन्फेक्शन विद फर्स्ट फाय डेज आहे इन्फेक्शन एखाद्या पेशंटला चार दिवसापासून पाच दिवसापासून लक्षणं आहेत आणि त्यांनी पाचव्या दिवशी टेस्ट केली सहाव्या दिवशी तुमच्याकडे आला तर दीज अँटी व्हायरल विल नॉट वर्क ओके कारण त्याचं ऑलरेडी मल्टिप्लिकेशन झालंय अँटी व्हायरल हे मल्टिप्लिकेशन थांबवतात म्हणजे ऑलरेडी सगळं आग लागून गेली नंतर तुम्ही पाणी मारायला लागले तर त्याचा काय उपयोग नाही तुमचं पाणी व्हायला जात आहे सो इफ द पेशंट इज विदिन फाईव्ह डेज ऑफ द इन्फेक्शन देन अँड देन ओनली यू कॅन स्टार्ट विथ अँटी अँटीव्हायरस पेशंट इज इन मॉडरेट डिसीज स्टार्ट विथ अँटी व्हायरस नॉट रिक्वायर्ड फॉर असिमटमॅटिक कॅटेगरी माइल्ड कॅटेगरी यंग पेशंट आहे काही कोमॉर्बिडिटीज नाही यांच्यामध्ये द्यायची काही गरज नाहीये uh, टेस्ट करण्यामागचा उद्देश हा लाईन ऑफ ट्रीटमेंट पेक्षा इन्फेक्शन स्टॉप करणं किंवा एका माणसाकडनं दुसऱ्या दुसऱ्याकडनं चौथ्या चौथ्याकडनं आठाकडनं जाऊ नये हे चेनचं मल्टिप्लिकेशन आहे हे थांबवण्यासाठी म्हणून आपण अर्ली टेस्टिंग करत असतो त्याच्यामुळे जर का तुम्हाला असं वाटलं की एखादा पेशंट टेस्ट करणार नाहीये At least, आपला जो उद्देश आहे तो पेशंटला सांगावा की बाबा तू टेस्ट कर पण नाहीच केली तर ऍटलिस्ट यू शुड वेअर कंटिन्युअस मास्क वाईल वेन यू आर इन साईड द हाऊस यू शुड नॉट कम क्लोजर टू द एल्डरली पीपल म्हणजे त्याचा जो उद्देश आहे चेन मल्टीप्लाय न होण्याचा हा त्या ठिकाणी साध्य होईल

विद फर्स्ट सेवन डेज आफ्टर द प्रेझेंटेशन ऑफ द सिमटम पहिल्या सात दिवसामध्ये पॉझिटिव्ह तुम्ही खूप उशिरा केली तर पेशंट विल्स ए माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि सिटी स्कॅन केला हो के के तर सिटी स्कॅन मध्ये डेल्टा वेच्या दरम्यान आपण बरेचदा बघितलं की पेशंट खूप उशीर यायचा आपण टेस्ट करायचो निगेटिव्ह यायची पण पेशंट डिस्नीक असायचा सिटी केला तर त्याच्यात ऑलरेडी नऊ दहा स्कोर असायचा म्हणजे जो व्हायरस आहे तो अप्पर रेस्पायरेटी मधून लोअर रेस्पायरेटरी मध्ये निघून जायचा आणि त्याच्यानंतर मग आपण टेस्ट केली तर ती निगेटिव्ह होती कारण अप्पर मध्ये व्हायरस नसायचा लो रेस्पारेटरी मध्ये असायचा मग तो एचआरसीटी मध्ये दिसायचा त्याच्यामुळे शक्यतो टेस्ट केली तर पहिल्या एका आठवड्यामध्ये टेस्ट करावी म्हणजे तुम्हाला टेस्ट पॉझिटिव्ह येईल विदिन फर्स्ट वीक डॉक्टर श्यामा विचारा नमस्कार व्हेरी लेक्चर वेरी थँक अ लॉट सर माझे पॅरेंट्स सगळेच घरात असताना एकाला दुसऱ्याना झालेले इन्फेक्शन तर कोमॉर्बिडिटी असताना एकाला समजा माइल्ड झाले सिमटम्स आणि दुसऱ्यांचे वाढले व्हायरल म्हणजे फिवर वाढला आणि हे नसेल रिस्पॉन्स नसेल चांगला तर व्हॉट वूड यू सजेस्ट शुड बी गो टू गेट एडमिटेड See the Man guideline for admission is fever is, guideline for admission is if the patient's fever prolongs more than five days, if patient is hypoxic, if patient oxygen saturation drops to less than 94%, patient is breathless, patient has a comorbidity, better get admitted if patient remains symptomatic beyond five days. Past the usage of patient symptomatic raha sale. आणि जर का त्या ठिकाणी पेशंटला कोमॉर्बिडिटी असेल तर बेटर गेट ऍडमिटेड बिकॉज दिस पेशंट आयडियली रिक्वायर्स रेमडेसिवीर रेमडेसिवीर आयडियली आपण पाच दिवसाच्या आधी सजेस्ट करतोय पण ऍटलिस्ट सिक्स डे ला जरी गेलं तरी इट इज बेटर सातपती सर विचारा सर लहान मुलांना आता नववी दहावीच्या मुलांना वॅक्सिनेशन करतायत ते लोक कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच ह्याचा रोल जर बुस्टर डोस पण साधारण कोमरिटेड साठच्या लोकांच्या वरच्या देतात तर आता ह्याचा जर रोल जर ह्याला ह्याच्यापासून जर ओमिक्रॉनचा बचाव होत नसेल तर मग काय नाही तुम्ही, तुम्ही नीट सांगितलं मी ऐकलं मी तुम्हाला सांगितलं की बुस्टर डोस और डबल डोस वॅक्सिन विल नॉट प्रिव्हेंट इन्फेक्शन बट इट विल प्रोटेक्ट यू फ्रॉम सिव्हिअर डिसीज म्हणजे यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचं प्रमाण मृत्यूचं प्रमाण याच्यामध्ये अनेक ट्रायल्स झाले आणि त्याचा डाटा आपल्याकडे आहे की व्हॅक्सिनेटेड पीपल फुल्ली वॅक्सिनेटेड पीपल अगेन्स्ट द अनव्हॅक्सिनेटेड पीपल यांचा डाटा जेव्हा बघितला तेव्हा देर वॉज हार्डली एनी मॉर्टॅलिटी इन अ वॅक्सिनेटेड कॅटेगरी ऍज अगेन्स्ट द मॉर्टेलिटी वॉज नाईन टू टेन टाइम्स हाय इन अ अनव्हॅक्सिनेटेड कॅटेगरी मृत्यूचं प्रमाण सिव्हिरिटी ऑफ द डिसीज याचं प्रमाण आता जेव्हा लोक म्हणतात ना की ओमिक्रॉन सौम्य ओमिक्रॉन सौम्य ओमिक्रॉन सौम्य आहे असं आपण म्हणू शकत नाही केवळ तुम्ही फुल्ली प्रिपेअर्ड आहात यू आर म्हणजे तुम्ही एखादं युद्ध लढताना चिलखत घातलं डोक्यात डोक्यावरती शिरस्त्राण घातलं आणि युद्ध केलं तर तुमची मरण्याची शक्यता कमी होती म्हणजे तुम्हाला तलवार लागणार नाही असं नाहीये पण मरण्याची शक्यता कमी होती तर दिस शिल्ड इज प्रोटेक्टिंग यू फ्रॉम मॉर्टेलिटी अँड सिवर डिसीज म्हणून घ्यायचंय बुस्टर डोस घेतला आणि ते दोन ते तीन दिवसानंतर कोविड पॉझिटिव्ह आला तर त्याला किती दिवसांमध्ये आपण अँटीव्हायरल देऊ शकतो सर का देऊ शकतो का नाही बुस्टर डोस घेतल्यानंतर अँटीव्हायरल इज डिफरंट ओके अँड द अँटीबॉडीज डेव्हलप इज अ डिफरंट थिंग ओके

Regarding the antibody cocktail, that was a different strategy. Nowadays we are not using it, but the antibody cocktail will not be used if the patient has good antibodies inside. If patient has good antibodies inside, the antibody cocktail should not be used. Because the antibody cocktail mula kadhi patient cha the body immune response ते ओव्हर रिएक्टिंग ऑफ इम्युनिटी आणि सायटोकॉमे हे आपल्याला दिसायचे काही पेशंट मध्ये आफ्टर गिव्हिंग अँटीबॉडी कॉकटेल पण आपण आता अँटीबॉडी कॉकटेल वापरतच नाही त्यामुळे तो विषयच नाहीये डॉक्टर गणेश हॅलो दोन क्वेश्चन हा सर माझा प्रश्न एक होता आता सध्या सध्याच्या कंडिशनला मला कफ आहे आणि फ्युअर वगैरे हो येते आजपासून अप्रॉक्सिमेटली दोन दिवसापासून दिवसापासूनच टेकन अँटीबायोटिक क्लैम सिक्स ट्वेंटी फाइव ओनली टू डोसेस कैन टेक दुम चालू कर <laughs> ओके ओके हा इट्स अँटीबायोटिक मी परत तुम्हाला तेच सांगतो की अँटीबायोटिक मुळे तुमचा कप कमी होणार नाहीये यू स्टार्ट विथ स्टेमिनिक लाईक मॉन्टीएफेक्ट्स किंवा या स्वरूप चालू करा यू कॅन स्टार्ट विथ ब्युडेकॉट इनेलर ब्युडेकॉट तुम्ही रोटा कॅप चालू करा मोर दॅन सेव्हन्टी टू अवर्स हॅव बीन पास तीन दिवस झाले आणि तरी खोकला कमी होत नसेल तर तुम्ही ब्युडेकॉर्ट चालू करून द्या ओके आणि अँटीबायोटिक यू कॅन कम्प्लीट कोर्स देर इज नो हार्म इन द कोर्स बट दॅट अँटीबायोटिक मे नॉट रिड्यूस युअर कप ई पी अ व्हायरल ओरिजिन यू कॅन टेक सिरप ऑफ युअर चॉइस डॉक्टर हॅलो सर आवाज येत हो बोला हा सर सर आपण स्वतः तीन चार दिवसाला दर एक्सपोजर होणारच आहे वीस वीस पेशंट पाहून तर आपण सुट्टी किती वेळा घ्यायची आणि सिम्प्टम्स सुट्टी घ्यायची सी

मी तर म्हणित ना की प्रत्येकानी इन्फेक्ट होऊन जावं एकदा हे बघा असं सुद्धा वाघ म्हंटल तरी खाणारे वाघ्या म्हंटल तरी खाणारच येतो त्याच्यामुळे एकदा इन्फेक्ट होऊन जावं एकदा का तुम्हाला इन्फेक्शन होऊन गेलं की लेट इट बी अ लो डोस म्हणजे काय म्हणतात त्याला लो व्हिरुलन्स इन्फेक्शन माइल्ड तुम्हाला थ्रोट पेन बॅकएक होऊन गेला टेम्परेचर येऊन गेलं मागच्या आठवड्यामध्ये वेदर यू टेस्टेड युअर सेल्फ ऑर नॉट टेस्टेड युअर सेल्फ यू मेक युव्हरसे शुअर डोस ऑफ ओमिक्रॉन अँटीबॉडीज सो तू दे सर विचारा वैभव भालके सॉरी वैभव थर्ड मिनिस्टर मध्ये पेशंट आहे आणि ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आहे सिम्ठोमॅटिक आहे तेव्हा मॉलोपिरोवीर द्यायचं का सर अरे बापरे मी तुम्हाला काय सांगितलं इतक्या वेळ मोन्नोपेरावीर कॅन कॉज टेराटोजेनिक साइड इफेक्ट इट इज प्युअरली कॉन्ट्रा इंडिकेटेड इमर्जन्सी आधीच तेव्हा पण इंडिकेट नाही करायचं का कधीच नाही कशाला तुम्हाला व्यंग असलेलं बाळ पाहिजे सी मोनोपेरावीर मुळे तुम्हाला असं वाटतं का की मोल्नोपेरावीर दिलं की लगेच पेशंट बरा होणार याची गॅरंटी का तुम्हाला मोनोपिरावीर हॅज ओन्ली थर्टी पर्सेंट बेनिफिट

की समजा चौदा वर्षाचा मुलगा चौदा साडे चौदाच्या पुढे आपण कोवॅक्स देऊ शकतो का आता पंधरा ते अठराला चालू आहे ना हा पंधरा ते अठरा ला चाललंय पण पंधरा कम्प्लीट व्हायचंय अजून जुलै मध्ये असणार आहे तर दिलं तर चालेल तुम्हाला को तुम्हाला कोविन ऍप वरती एंट्री होती का हो होते सर होते होत असेल तर घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही म्हणजे बॉर्डर लाईनला जे आहेत ना मेबी सहा सहा महिने इकडं तिकडं याचा सेफ्टी डाटा असतो असा काही फार प्रॉब्लेम येत नाही इफ यू कॅन मेक एंट्री यू कॅन टेक देर विल नॉट बी एनी प्रॉब्लेम सर आफ्टर वॅक्सिनेट हा सर आफ्टर वॅक्सिनेशन जर पेशंटला दोन दिवसानंतर सिम्पटम्स आले सर्दी पार्टी करायला सांगायचे पहिल्या पहिलं पेशंट पेशंट आले की तुम्हाला म्हणणार की डॉक्टर ते माग एक तीन चार दिवसापूर्वी वॅक्सिन घेतलं मग ते आता ताप येतोय व्हॅक्सिन मुळे त्याला सांगा व्हॅक्सिन मुळे लक्षणं निर्माण व्हायची तर फक्त अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस तासामध्ये मी ऐकून घेईन की व्हॅक्सिन मुळे ताप आला अंग दुखलं डोकं दुखलं कणकण आली आफ्टर सेव्हन्टी टू अवर्स इफ द पेशंट इज प्रेझेंटेड विथ सिमटम्स मोस्ट पॉसिबली ही हॅव गॉट अ इन्फेक्शन इन अ सेंटर वैक्सीनेशन सेंटर मध्ये त्याला प्रसाद मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे तो त्या ठिकाणी आता सिम्पटोमॅटिक झालेला आहे ऍडवाइस आरटीपीसीआर ठीक आहे लास्ट क्वेश्चन डॉक्टर राजेंद्र निकम सर हेलो सर विचारायचं आहे बोला सर हॅलो हां बोला हां बोला 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 ठीक आहे मॅडम पोस्ट कोविड ड्राई कॉफ आयुर्वेदिक काही औषध सांगणार पोस्ट कोविड ड्रायकअप आय एम नॉट एक्सपर्ट पण आपण नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला आयुर्वेदिक काही सीतोपला चूर्ण असेल मध असेल किंवा बाकी जी काही सुधिंग इफेक्ट असलेली जे औषध आहेत ती त्या ठिकाणी होत नाहीये उपयोग काही उपयोग होत नाही ड्राय सी दिस इज कप इज रिअली सगळ्याच प्रॅक्टिशनर्सना म्हणजे स्वतःला असेल नाही तर पेशंटला असेल पेशंट बरा होतो पण त्याचा कोरडा खोकला बरा होत नाही आणि तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही हे घेऊन बघितलं का ब्युडेकॉटचा इनेलर घेऊन बघितलं घेऊन बघा ना घेऊन बघा खूप छान फायदा होतो म्हणजे दिस इज ऑफिशियल गाईडलाइन दे हॅव मेन्शन म्हणजे इनफॅक्ट जसं तुम्ही खोकल्याचं म्हणता ना ड्रायअपचं म्हणता ना तसं पेशंटचं थ्रोट पेनचं पण आहे त्या थ्रोट पेन मध्ये पेशंटचं थ्रोट पेनच पेन कमी होत नाहीये म्हणजे ओमिक्रॉन असेल ना तर पेशंट कंटिन्युअसली कंप्लेंट डॉक्टर गिळताच येत नाही तिथं जेल आहे ना पण जे आ, जेल देतो जे किंवा सेवन एले नावाचं जेल आहे ना ते डायल्यूट करायचं पाण्यामध्ये किंवा याच्यात आणि ते सिप करायला सांगायचं पेशंट सिव्हिअर थ्रोट पेन then you can ask him to sip this uh, mucon gel uh, diluted in the water slowly so that uh, the throat pain will be released, uh, minimized. Similarly, dry cup productive cup, that is due to